Hi everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we covered our chapter that is centrally acting muscle relaxant and anti-Parkinsonian drug. Okay. So both are the drugs which is used in the muscles disorders. Okay. So disorders which is related to a muscles. So that's why these two parts included into a one chapter. Okay. So centrally acting muscle relaxants madhe apan मेफेन्सिन ड्रग बघितला होता, मेचा ड्रग, मिथोकार्बामॉल बघितला होता, त्याच्यानंतर क्लोरझोक्झाझोन आणि डायझेपाम. ओके, सो ऑल दिस ड्रग्स ॲक्ट्स टू अ थ्रू देअर ॲक्शन्स ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देअर बाय दे कॉजेस द रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. ओके, मग त्यांची जी मेन मोड ऑफ ॲक्शन होती, दे फॅसिलेट, दे शोज द गाबा फॅसिलेटरी ॲक्शन. ओके, गाबा इट इज ॲन इनिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर. ओके, सो त्याच्यासारखा इफेक्ट, इनिबिटरी इफेक्ट ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर प्रोड्यूस करून मग मसल रिलॅक्सेशन कॉज करत होते. ओके, नेक्स्ट आपण नेक्स्ट पार्ट त्या चॅप्टरमधला बघितला होता, पार्किन्सोनिझम अँड अँटी पार्किन्सोनियन ड्रग. ओके, सो पार्किन्सन्स इट इज अँड डिसऑर्डर्स विच इज रिलेटेड टू अ मोटार डिसऑर्डर्स. ओके, सो इट इज अँड क्रोनिक प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह मोटार डिसऑर्डर. ओके, क्रोनिक मीन्स इट डेव्हलप स्लोली. ओके, सो हळूहळू तो आपल्या पर्सन त्या पेशंटच्या बॉडीमध्ये डेव्हलप होत जातो. त्याची जी डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो प्रोग्रेसिव्ह असतो. ओके, मीन्स स्लोकडून हायकडे त्याचे सिमटम्स जे आहेत ते सिव्हिअर कंडिशनला जात जातात. ओके, देन इट इज अ न्यूरोडिजनरेटिव्ह. न्यूरोडिजनरेटिव्ह म्हणजे काय आपण बघितलं होतं, तर त्याच्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत, ओके, त्यांचं डिजनरेशन होतं, त्याचं डिस्ट्रक्शन होतं. ओके, आणि त्याच्यामुळे मग ड्यू टू द लॅक ऑफ सर्टन न्यूरो ट्रान्समिटर, त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली बघितलं होतं की कोणता न्यूरो ट्रान्समिटर आपण बघितला होता, डोपामाइन. ओके, सो डोपामाइन ह्या न्यूरो ट्रान्समिटरला जे न्यूरॉन्स सिक्रिट करत होते, सिंथेसिस करत होते, ते डोपानर्जिक न्यूरॉन, त्यांचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे मग डोपामाइन आणि ॲसिटॅलकोलिन ह्या दोन न्यूरो ट्रान्समिटरच्या सिस्टीममध्ये इम्बॅलन्स होतो, आणि त्याच्यामुळे ॲसिटॅलकोलिनची जी क्वांटिटी आहे ती एक्स्ट्रा होते, आणि मग ते एक्स्ट्रा पिरामिडल जे इफेक्ट्स आहेत ते दिसून येतात. ओके, सो हे जनरली असोसिएट होते पार्किन्सोनिझममध्ये. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन सिमटम्स आपण बघितले होते की मस्क्युलर रिजिडिटी आहे, ट्रिमर्स आहे. ओके, अकायनेसिया आहे, मीन्स पेशंट जो आहे तो इझिली मूव करू शकत नाही आहे. ओके, सो दीज आर द सिमटम्स विच असोसिएटेड विथ पार्किन्सोनिझम डिसऑर्डर. ओके, मग त्याच्यामध्ये जे आपण ड्रग यूज करत होतो ते कोणत्या कॅटेगरीचे होते, दोज ड्रग्स विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो डोपामिनर्जिक जो न्यूरॉन आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारे एजंट त्याच्या अंडर येत होते, किंवा असे एजंट आपण यूज करू शकतो दोज रिड्युसिंग द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो पार्किन्सोनियन ह्या डिसीजमध्ये काय झालेलं आहे, तर कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी जास्त झालेली आहे. ओके, आणि डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. आपल्या बॉडीला नॉर्मल फिजिओलॉजीसाठी दोन्ही सिस्टीम ज्या आहेत, डोपामाइन आणि ॲसिटॅलकोलिन, हे नॉर्मल पाहिजे. ओके, सो डोपामाइन हायपोला गेलेला आहे आणि ॲसिटॅलकोलिन हायपर कंडिशनला गेलेला आहे. ओके, सो दोज एजंट विच इन्क्रीजेस द डोपामाइन ॲक्टिव्हिटी अप टू नॉर्मल दॅट कम्स अंडर अ दिस क्लास दॅट इन्क्लूड्स लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन, ॲमॅन्टेडिन लाईक ड्रग. ओके, अँड सेकंड क्लासमध्ये आपण बघितलं होतं दोज विच रिड्युसेस द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो जी हायपरला गेलेली कोलिनर्जिक सिस्टीमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती नॉर्मलला आणायचं काम करणारे एजंट आपण ह्याच्यामध्ये स्टडी केले होते. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बेन्स्ट्रॉपिन आणि ऑरफिनॅड्रिन ह्या कॅटेगरीचे ड्रग बघितले होते. ओके, यांच्या व्यतिरिक्त आपण असे ड्रग यूज करू शकतो की जे एक्सेस जे सिमटम्स आहेत, ओके, त्याचे जे सिमटम्स आहेत, मूड चेंजेस आहे, एक्सेसिव्ह सलावेशन आहे, सेबोरिया लाईक कंडिशन्स आहेत. ओके, सो ऑल दीज आर एक्सेस सिमटम विच इज असोसिएटेड विथ पार्किन्सोनिझम. ओके, सो त्या सिमटम्सला ट्रीट करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात ते आपण थर्ड क्लासमध्ये बघितले होते. आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहे लिवोडोपा आहे, ब्रोमोक्रिप्टिन, ॲमॅन्टिडिन आणि बेन्स्ट्रॉपिन. ओके, सो इंडिव्हिज्युअल ड्रग आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे प्रिव्हियस चॅप्टरमध्ये. ओके, सो आत्ता आपल्याला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचं आहे विच ऑल्सो कम्स अंडर अ ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी. त्याच्यामध्ये आपल्याला आज लोकल ॲनॅस्थेटिक हा चॅप्टर बघायचा आहे. ओके, जनरल ॲनॅस्थेटिक्स हा पार्ट आपण गेल्या मागच्या लेक्चरमध्ये कव्हर झालेला आहे आपला. ओके, सो जनरल ॲनॅस्थेटिक्स म्हणजे काय,
सो दीज दोज ॲनॅस्थेटिक्स ॲक्ट थ्रू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ते पण ॲनॅस्थेटिक्स सेंट्रल नर्वस सिस्टीमनेच ॲक्ट होत होते. ओके, बट त्यांचा इफेक्ट काय आहे, होल बॉडीवर मिळत होता. ओके, सो जनरल ॲनॅस्थेटिक्समध्ये रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस होत होतं. ओके, जर तुम्ही व्यवस्थित आठवून बघितला तर तुम्हाला कळेल की जनरल ॲनॅस्थेशिया इट इज नथिंग बट द रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. ओके, आपल्याला इथे ह्या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत लोकल ॲनॅस्थेटिक्स. जनरल ॲनॅस्थेटिक्स जेव्हा मी चॅप्टर घेतला होता तेव्हा तुम्हाला तीन ॲनॅस्थेशियाचे टाईप सांगितले होते, जनरल, लोकल अँड रिजनल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो जनरल ॲनॅस्थेटिक्स ॲक्ट्स थ्रू सेंट्रल नर्वस सिस्टीम, लोकल ॲनॅस्थेटिक्स ॲक्ट्स थ्रू CNS बट मेनली थ्रू अ पेरिफेरल न्यूरॉन्स. ओके, सो जे पेरिफेरल न्यूरॉन्स आहेत त्यांच्यावर त्यांची ॲक्शन शो करून ते लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट शो करतात. ओके, मग लोकल ॲनॅस्थेटिक्स मीन्स वॉट? सो लोकल ॲनॅस्थेटिक्स आर द ड्रग्स दॅट आर यूज टू प्रिव्हेंट ऑर रिलीव अ पेन इन स्पेसिफिक रिजन्स ऑफ बॉडी विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, सो जनरल ॲनॅस्थेटिक्स आणि लोकल ॲनॅस्थेटिक्स जर आपण कम्पेअर केले तर जनरल ॲनॅस्थेटिक्स ॲक्ट्स थ्रू CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू ते ॲक्शन शो करवते आणि तिथे काय होत होतं, रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. ओके, सो बोथ आर गेट लॉस्ट फॉर द रिव्हर्सिबल. ओके, फॉर द शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. ओके, लोकल ॲनॅस्थेटिकमध्ये काय सांगितलं आहे, लोकल ॲनॅस्थेटिक्स आर द ड्रग दॅट आर यूज टू प्रिव्हेंट ऑर रिलीव अ पेन इन स्पेसिफिक रिजन. ओके, सो बॉडीच्या स्पेसिफिक रिजनमध्ये म्हणजे पर्टिक्युलर रिजनमध्ये ते काय करणार आहेत, प्रिव्हेंट ऑर रिलीव अ पेन सेन्सेशन. ओके, मीन्स दे ओनली ॲक्ट थ्रू अ सेन्सरी पार्ट ऑफ बॉडी. ओके, सो सेन्सरी न्यूरॉन्स जे आहेत त्यांना ब्लॉक करायचं काम जे आहे ते लोकल ॲनॅस्थेटिक्स करतात. ओके, सो सेन्सरी न्यूरॉनचं काम काय आहे, ते काय करणार आहेत, त्या पर्टिक्युलर सिस्टीमकडून इम्पल्स जे आहेत ते ब्रेनकडे न्यायचं काम करतात. ओके, मीन्स दे ऑल्सो कॉल्ड ॲज ॲफरंट नर्व. ओके, सो ॲफरंट नर्व अँड सेन्सरी नर्व ज्या मेन आहेत त्यांच्यावर ते ॲक्शन शो करतात, त्यांना ब्लॉक करतात, त्यांना त्यांचं जे कंडक्शन आहे ते प्रिव्हेंट करतात अँड त्या पर्टिक्युलर एरियामध्ये मग ते ॲनॅस्थेटिक इफेक्ट शो करतात. ओके, बट डज नॉट कॉजेस अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ओके, मीन्स दे ओनली अफेक्ट्स द सेन्सेशन पार्ट, दे डज नॉट अफेक्ट द कॉन्शियसनेस ऑफ बॉडी. ओके, सो दे ॲक्ट बाय रिव्हर्सिबली ब्लॉकिंग नर्व कंडक्शन. ओके, सो दे ओनली ॲक्ट बाय रिव्हर्सिबली ब्लॉकेज ऑफ कंडक्शन ऑफ नर्व. ओके, सो नर्व जे इम्पल्स कंडक्ट करायचं काम करतात ते कंडक्शन ब्लॉक करायचं काम जे आहे ते लोकल ॲनॅस्थेटिक करतात. ओके, सो तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे एक डायग्राम दिसते, एक ग्रीन कलरचं ॲपल आहे की ज्याच्यामध्ये रेड कलरचं जे सबस्टन्स आहे ते इंजेक्ट केलेलं आहे. ओके, सो ज्या पर्टिक्युलर साईडला ते इंजेक्ट केलेलं आहे तेवढाच स्पेसिफिक एरिया जो आहे तो काय झालेला आहे, त्याच्यावर त्याने इफेक्ट शो केलेला आहे, तेवढाच पोर्शन तुम्हाला रेड झालेला दिसतो आहे. ओके, सो हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी फॉर एक्झाम्पल आहे. ओके, काय ॲपलला काय लोकल ॲनॅस्थेटिक दिले जात नाहीत. ओके, सो फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथे डायग्रॅम ठेवलेली आहे. तसंच सेम आपल्या बॉडीमध्ये ज्या पार्टला ॲनॅस्थेशियाची गरज आहे त्या पार्टमध्ये त्या साईट ऑफ ॲक्शनला इंजेक्ट केले जातात ड्रग आणि मग त्या फक्त एरियापुरती ॲनॅस्थेशिया इफेक्ट दिसून येतो. ओके, म्हणजे ॲनॅस्थेशिया म्हणजे काय होतं, फक्त लॉस ऑफ सेन्सेशन त्या पर्टिक्युलर पार्टसाठी होतं. ओके, बॉडीचा कॉन्शियसनेस जात नाही. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर सपोज आपल्याला दाढ काढायची असेल. ओके, किंवा एखादा दात काढायचा असेल तर आपल्याला पूर्ण बॉडी ॲनॅस्थेशिया करायची गरज आहे का, नाही. ओके, सो त्याच्यामुळे फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या दाढीच्या आजूबाजूचा जो पोर्शन आहे तो फक्त ॲनॅस्थेशिया त्याला दिला तरी ते चालणार आहे. ओके, मीन्स तेवढं दात काढण्याची जी सर्जरी आहे तेवढा जो पिरियड आहे तेवढ्यापुरती त्याचं सेन्सेशन जे आहे ते लॉस केलं जातं, नंतर दाढ काढल्यानंतर पुन्हा त्याचे जे पेनिंगचे सेन्सेशन आहे ते पुन्हा सुरू होतात. ओके, सो ते पर्टिक्युलर शॉर्ट पिरियडसाठी फक्त सेन्सेशन लॉस केलं जातं. ओके, सो इट इज अँड रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेशन विदाउट अफेक्टिंग अ
कॉन्शियसनेस. ओके, सो इट इज नथिंग बट द लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो काय सांगितलं मी तुम्हाला, लोकल ॲनास्थेटिक्स आर द कंपाउंड्स विच वेन अप्लाइड इन अप्रोप्रिएट कॉन्सन्ट्रेशन ब्लॉक अ नर्व कंडक्शन इन अ एरिया ऑफ ॲप्लिकेशन. ओके, सो जेव्हा अप्रोप्रिएट कॉन्सन्ट्रेशनमध्ये लोकल ॲनास्थेटिक्स त्या पर्टिक्युलर साईट ऑफ ॲक्शनला, साईट ऑफ जिथे ॲक्शन गरजेचे आहे त्याची, त्या एरियामध्ये जेव्हा इंजेक्ट केलं जाणार आहे तेव्हा त्या एरियाचं जे नर्व कंडक्शन आहे ते टोटली स्टॉप करायचं काम जे आहे ते लोकल ॲनास्थेटिक करतात. ओके, सो दिस कंपाऊंड प्रोड्युसेस लॉस ऑफ सेन्सेशन, एस्पेशली पेन सेन्सेशन विच इज लोकलाइज्ड फॉर, विच इज असोसिएटेड विथ लोकल एरिया. ओके, सो कोणते सेन्सेशन ते लॉस करणार आहेत, तर त्यांची जी स्पेसिफिक ॲक्शन आहे ती पेन सेन्सेशनवर आहे. ओके, सो बॉडीमधले जे पेनचे सेन्सेशन आहेत ते ब्लॉक केले जातात. इट इज अ रिव्हर्सिबल टाईप. ओके, फक्त रिव्हर्सिबल टाईपसाठी आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर टाईमसाठी फक्त ते सेन्सेशन लॉस होणार आहेत. ओके, एकदा तो टाईम कवरअप झाला की त्याच्यानंतर आपल्या बॉडीला पेन जाणवायला सुरुवात होतं, म्हणजे पेनचं जे कंडक्शन आहे नर्व कंडक्शन ते पुन्हा नॉर्मली स्टार्ट होतं. ओके, सो पेन इट इज नथिंग बट द अनप्लीजंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स विच इज असोसिएटेड विथ ॲक्च्युअल ऑर पोटेन्शियल टिश्यू डॅमेज ऑर डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ सच डॅमेज. ओके, सो आपण जेव्हा पेन ही कन्सेप्ट जी आहे ती आपण इन डिटेल बघितलेली आहे. ओके, आपण ॲनाल्जेसिक्स हा चॅप्टर बघितलेला आहे. ओके, ॲनाल्जेसिक्स आर नथिंग बट द एजंट विच रिलीव्ज द पेन. ओके, सो तो चॅप्टर जेव्हा आपण बघितलेला आहे तेव्हा पेन आपण इन डिटेल बघितलेला आहे. पेनचं कंडक्शन कसं होतं, पेनचे इम्पल्स कसे कॅरी केले जातात, नंतर पेनचं ब्लॉकेज जे आहे ते कसं केलं जातं, हे मेकॅनिझम आपण इन डिटेल ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो पेन इट इज नथिंग बट अन अनप्लीजंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स विच इज असोसिएटेड विथ ॲक्च्युअल ऑर पोटेन्शियल टिश्यू डॅमेज ऑर डिस्क्राइब्ड इन टर्म्स ऑफ सच अ डॅमेज. ओके, सो जनरली टू टाईपच्या नर्व्ज आपल्याला माहिती आहेत, दोन टाईपच्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व. ओके, सो पेन जे आहे ते विच इज जनरली असोसिएटेड विथ सेन्सरी नर्व. ओके, सो सेन्सरी नर्व काय करतं, त्या पर्टिक्युलर ऑर्गनकडून जे काही इम्पल्स आहेत ते ब्रेनकडे न्यायचं काम सेन्सरी नर्व करतात. ओके, सो मोटार नर्व काय करणार आहेत, एकदा जर सेन्सरी नर्वने ते पर्टिक्युलर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ब्रेनला दिली की ब्रेन त्याचं इंटरप्रिटेशन करतं आणि मग ब्रेन त्याचा जो रिॲक्शन रिस्पॉन्स आहे तो इम्पल्सच्या फॉर्ममध्ये मोटार नर्वमधून त्या पर्टिक्युलर ऑर्गनकडे घेऊन येतो आणि मग ऑर्गन तशी ॲक्शन शो करतो. ओके, सो ॲपरंट नर्व विच इज ऑल्सो नोन ॲज सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व विच इज ऑल्सो नोन ॲज इफरंट नर्व. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स ज्या आहेत त्यांची जी मेन ॲक्शन आहे ती थ्रू सेन्सरी नर्वचं मोस्टली ब्लॉकेज केलं जातं. ओके, सो त्यांची जी मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ती थ्रू सेन्सरी नर्व, दॅट इज अफरंट नर्व, नर्व ब्लॉक करून त्यांच्यावर ॲक्शन शो करून ते त्यांचं वर्क करतात. ओके, मीन्स ते ॲनास्थेटिक्स इफेक्ट शो करतात. ओके, सो आपण जर जनरल ॲनास्थेटिक्स आणि लोकल ॲनास्थेटिक्स याच्यामध्ये जर कम्पॅरेटिव स्टडी केला किंवा जर डिफरन्स बघितला तर इथे तुम्हाला दिसेल साईट ऑफ ॲक्शन जी आहे जनरल ॲनास्थेटिक्सची ती सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आहे. ओके, लोकल ॲनास्थेटिक्सची जी साईट ऑफ ॲक्शन आहे ती काय आहे, पेरिफेरल नर्व्ज. ओके, सो ज्या पेरिफेरल रिजनला ज्या नर्व्ज आहेत त्याचं कंडक्शन ब्लॉक करतात लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, त्याच्यानंतर एरिया ऑफ बॉडी इन्व्हॉल्व, कोणत्या बॉडीच्या एरियावर जनरल ॲनास्थेटिक्सचा इफेक्ट दिसून येतो, तर पूर्ण बॉडीवर. ओके, होल बॉडी गेट ॲनास्थेसाइज्ड विथ द हेल्प ऑफ जनरल ॲनास्थेटिक्स. ओके, लोकल ॲनास्थेटिक्स काय आहे, रेस्ट्रिक्टेड एरिया. ओके, सो ज्या एरियावर त्या तो ॲनास्थेटिक ड्रग इंजेक्ट केलेला आहे किंवा ॲप्लाय केलेला आहे तेवढाच एरिया फक्त जो आहे तो ॲनास्थेशिया त्याच्यावर इफेक्ट दिसून येणार आहे. ओके, होल बॉडीवर त्याचा ॲनास्थेटिक इफेक्ट शो होत नाही. ओके, नेक्स्ट जर कॉन्शियसनेस बघितलं तर जनरल ॲनास्थेटिक्समध्ये कॉन्शियसनेस लॉस्ट होतो आहे, लोकल ॲनास्थेटिक्समध्ये
कॉन्शियसनेसवर कोणताही अफेक्ट होत नाही आहे. ओके, सो जनरल ॲनॅस्थेटिक्समध्ये सेन्सेशन आणि कॉन्शियसनेस दोन्ही लॉस होतात. जनरल ॲनॅस्थेटिक्समध्ये फक्त सेन्सेशन लॉस्ट होतं आहे, कॉन्शियसनेस जो आहे पर्सनचा तो रिमेन राहतो. ओके, नेक्स्ट केअर ऑफ वायटल फंक्शन्स. ओके, सो जेव्हा जनरल ॲनॅस्थेटिक्स बॉडीमध्ये इंजेक्ट करणार असणार आहे त्या पर्सनमध्ये, तेव्हा जे काही व्हायटल फंक्शन्स आहेत, ओके, म्हणजे डोळे असतील, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे, किडनी आहे, ओके, जे असे एसेन्शियल बॉडीसाठी जे फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये केअर घेणं गरजेचं आहे. ओके, लोकल ॲनॅस्थेटिक्समध्ये युजली नॉट निडेड. ओके, नो स्पेशल टाईप ऑफ केअर इज रिक्वायर्ड वेन ॲडमिनिस्टर्ड ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स. सो दे डज नॉट प्रोड्युसेस एनी टॉक्झिक इफेक्ट ऑन व्हायटल ऑर्गन्स. ओके, पुअर हेल्थ पेशंट्स. ओके, सो जे ज्या पेशंटची हेल्थ पुअर आहे त्या पेशंटमध्ये जनरल ॲनॅस्थेटिक्स ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर रिस्की कंडिशन अराईज होण्याची शक्यता जास्त असते. ओके, लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते पुअर हेल्थ पेशंटमध्ये सुद्धा सेफर असतात. ओके, यूज ऑफ नॉन कोऑपरेटिव्ह पेशंट्स. सो असे पेशंट्स आहेत की जे कोऑपरेट नाही आहेत. ओके, सो अशा पेशंटमध्ये जनरल ॲनॅस्थेटिक्स इझिली आपण पॉसिबल आहे ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो, बट लोकल ॲनॅस्थेटिक्स इज नॉट पॉसिबल. ओके, कारण का जर तो पेशंट कोऑपरेट करत नसेल तर लोकल ॲनॅस्थेटिक्स ॲडमिनिस्ट्रेट करून काही उपयोग नाही. ओके, सो कोणतीही सर्जरी जी मायनर सर्जरीसाठी जनरली लोकल ॲनॅस्थेटिक ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, सो मायनर सर्जरी त्या पेशंटवर होणं फार डिफिकल्ट आहे. ओके, मेजर सर्जरी जनरली जनरल ॲनॅस्थेटिक्स प्रिफर्ड फॉर अ मेजर सर्जरी अँड फॉर मायनर सर्जरी लोकल ॲनॅस्थेटिक्स प्रिफर्ड. ओके, सो मायनर सर्जरीसाठी लोकल ॲनॅस्थेटिक प्रिफर्ड केल्या जातात, मेजर सर्जरी असेल तर त्याच्यासाठी होल बॉडी ॲनॅस्थेसाइज करणं गरजेचं असतं. ओके, सो दीज आर द डिफरन्स पॉईंट विच इज असोसिएटेड विथ जनरल ॲनॅस्थेटिक्स अँड लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो आय थिंक मला असं वाटतं की तुम्हाला लोकल ॲनॅस्थेटिक ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके, सो दोन्ही आहेत त्या ॲनॅस्थेशियाच प्रोड्यूस करणार आहेत. ओके, बट लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक एरियावर त्यांचे ॲक्शन शो करतात. ओके, रॅदर दॅन होल बॉडी ते फक्त तो पर्टिक्युलर एरिया जो आहे तो ॲनॅस्थेसाइज करतात बाय ॲक्टिंग ऑन अ नर्व जनरेशन अँड नर्व कंडक्शन. ओके, सो लोकल ॲनॅस्थेटिक्स ब्लॉक्स द जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. ओके, सो त्यांची जी मोड ऑफ ॲक्शन आहे ती स्पेसिफिकली पेरिफेरल नर्व्सवर आहे. तो पेरिफेरल रिजनमध्ये ज्या नर्व्स आहेत त्यांचं जनरेशन आणि त्यांचं कंडक्शन. जनरेशन म्हणजे काय तर नर्व इम्पल्स जनरेट होण्याची प्रोसेस, आणि कंडक्शन म्हणजे काय तर एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे जे इम्पल्स ट्रान्सफर होतात, इट इज नथिंग बट द कंडक्शन. ओके, सो लोकल ॲनॅस्थेटिक्स ब्लॉक्स जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस अँड देअर बाय दे प्रोड्युसेस अ ॲनॅस्थेटिक इफेक्ट टू अ पर्टिक्युलर एरिया. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आयडियल प्रॉपर्टीज ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहे ते आयडियल कसं असलं पाहिजे. ओके, सो इट शुड नॉट बी रिटर्न टू टिश्यू विच इट इज ॲप्लाइड. ओके, सो हे मस्ट आहे की जिथे लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ज्या टिश्यूजवर ॲप्लाय केले जाणार आहेत तिथे ते त्या टिश्यूजचं इरिटेशन कॉज करता कामा नाही. ओके, सो इट शुड नॉट बी रिटर्न टू टिश्यू विच इट इज ॲप्लाइड. ओके, नेक्स्ट इट शुड नॉट कॉज एनी परमनंट अल्टरेशन ऑफ नर्व स्ट्रक्चर. ओके, सो नर्वचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणतेही परमनंट अल्टरेशन त्याने करता कामा नाही. ओके, सो त्यांनी फक्त रिव्हर्सिबल टाईप जे आहे ते नर्व कंडक्शन त्यांना ब्लॉक करायचं आहे. ओके, सो परमनंट कोणतंही डॅमेज नर्वच्या स्ट्रक्चरमध्ये होता कामा नाही. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इट इज सिस्टेमिक टॉक्झिसिटी शुड बी लो. ओके, सो इट्स सिस्टेमिक टॉक्झिसिटी जे आहे म्हणजे त्याचे जे सिस्टेमिक इफेक्ट जे आहेत, साईड इफेक्ट जे आहेत ते काय हवेत, लो पाहिजेत. ओके, सो त्याची जी थेरापेटिक्स इंडेक्स आहे ती लो पाहिजे, तो ड्रग जो आहे तो सेफर पाहिजे. ओके, देन टाईप ऑफ ऑनसेट ऑफ ॲनॅस्थेशिया शुड बी शॉर्ट. ओके, सो एकदा ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर जे त्याचा ऑनसेट ऑफ ॲक्शन मिळण्याचा जो टाईम आहे तो टाईम ड्युरेशन आहे तो शॉर्ट असला पाहिजे. ओके, सो इट शुड बी अफेक्टिव्ह रिगार्डलेस ऑफ वेदर इट इज इंजेक्टेड इन टू टिश्यू
और अप्लाइड लोकली टू अ म्यूकस मेम्ब्रेन. ओके, सो लोकल एनेस्थेटिक्स आहेत ते दोन रूटने ॲडमिनिस्ट्रेट केले जातात, आयदर ते इंजेक्शन रूटने ॲडमिनिस्ट्रेट केले जातात किंवा मग लोकली अप्लाय केले जातात. ओके, सो कोणत्याही रूटने तर ॲडमिनिस्ट्रेट केलेलं असू दे तो तेवढ्या काइंडचा इफेक्टिव ॲनास्थेशिया म्हणून ॲक्ट झाला पाहिजे. ओके, म्हणजे तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनला त्याने इफेक्टिव ॲनास्थेटिक इफेक्ट जो आहे तो बॉडीवर शो केला जा पाहिजे. ओके, आयदर इट इज ॲप्लाइड लोकली और ॲज अन इंजेक्टेड इन टू अ बॉडी. ओके, सो इट शुड बी अ इफेक्टिव. नेक्स्ट आहे द ड्युरेशन ऑफ ॲक्शन शुड बी लॉन्ग इनफ टू परमिट द कम्प्लिशन ऑफ प्रोसिजर. ओके, सो जरी मायनर सर्जरी असली तरी ती मायनर सर्जरी कंप्लीट व्हायचा जो ड्युरेशन आहे तिथपर्यंत त्याने तो ॲनास्थेटिक इफेक्ट जो आहे तो मेंटेन केला पाहिजे. ओके, सो त्याचा जो ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे तो ती पर्टिक्युलर मायनर सर्जरी कंप्लीट होण्या इथपर्यंत तेवढा असला पाहिजे. ओके, सो द ड्युरेशन ऑफ ॲक्शन शुड बी अ लॉन्ग इनफ टू परमिट अ कम्प्लिशन ऑफ प्रोसिजर. ओके, नेक्स्ट ॲडिशन टू दीज क्वालिटीज अल्सो डिझायरेबल प्रॉपर्टीज गरजेच्या आहेत लोकल ॲनास्थेटिक्समध्ये, याच्यामध्ये आहे इट शूड हॅव द पोटेन्सी सफिशियंट टू गिव अ कम्प्लीट ॲनास्थेशिया विदाउट यूज ऑफ हार्मफुल कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो त्या ॲनास्थेटिक्सने त्या पर्टिक्युलर थेरापेटिक डोसमध्ये हाय पोटेन्सी म्हणजे त्याची हाय ॲक्शन शो केली पाहिजे. ओके, सो असं नाही असलं पाहिजे की जास्त ॲक्शन गरजेची आहे म्हणून जास्त क्वांटिटीचा ड्रग देणं दिला पाहिजे. ओके, सो इट शूड हॅव पोटेन्सी सफिशियंट टू गिव अ कम्प्लीट ॲनास्थेशिया. ओके, सो तो जो ड्रग आहे तो हाय पोटेंट असला पाहिजे. ओके, की त्या हाय पोटेंट डोसला त्याने त्याची त्याचा जो हायर इफेक्ट आहे लोकल ॲनास्थेशिया तो त्याने प्रोड्यूस केला पाहिजे. ओके, विदाउट यूज ऑफ हार्मफुल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके, सो त्याच्यामुळे जास्त डोस ॲडमिनिस्ट्रेट करण्याची गरज लागत नाही आणि जास्त डोस ॲडमिनिस्ट्रेट केल्यामुळे जे काही हार्मफुल इफेक्ट दिसतात ते बॉडीवर दिसून येत नाही. ओके, सो त्याच्यामुळे त्याची जी पोटेन्सी आहे ती हाय सफिशियंट असली पाहिजे की तो हाय क्वालिटीचा लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट शो करू शकतो. ओके, सो इट शूड बी फ्री फ्रॉम प्रोड्युसिंग ॲलर्जिक रिॲक्शन्स. ओके, सो इट शूड नॉट प्रोड्युसेस एनी काइंड ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन्स इन टू अ बॉडी. ओके, सो इट मस्ट बी अ नॉन अँटीजेनिक इन नेचर. ओके, सो ते जे काही लोकल ॲनास्थेटिक्स मेडिसिन आहे ते नॉन अँटीजेनिक असले पाहिजे. ओके, मीन्स ते बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर बॉडीकडून कोणत्याही ॲलर्जिक रिॲक्शन्स प्रोड्यूस झाल्या नाही पाहिजेत. ओके, सो इट शूड बी स्टेबल इन सोल्युशन अँड रिलेटिवली अंडर गो बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो हे जे लोकल ॲनास्थेटिकचं प्रिपरेशन आहे इट रिक्वायर्स टू बी अ स्टेबल और इट शूड नॉट डिकम्पोज ऑन स्टँडिंग. ओके, सो जिथपर्यंत ते मेडिसिन यूज करत नाही तिथपर्यंत त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन झालं नाही पाहिजे, ते सोल्युशन स्टेबल राहिलं पाहिजे अँड इट मस्ट बी रिलेटिवली अंडरगोज अ बायो ट्रान्सफॉर्मेशन इन द बॉडी. ओके, एकदा का बॉडीमध्ये ते ॲडमिनिस्ट्रेट केलं की मग ते मेटाबॉलिझम प्रोसेस अंडर गेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे इट शूड बी आयदर स्टराईल और बी कॅपेबल ऑफ बीइंग स्टरिलाइज्ड बाय हीट विदाउट द डिटोरिओरेशन्स. ओके, सो तो जो प्रोडक्ट आहे लोकल ॲनास्थेटिक जनरली आपण बघितलेला आहे की दोन रूटने ॲडमिनिस्ट्रेट केला जातो, इंजेक्शन आणि लोकल. ओके, सो इंजेक्शन आणि लोकल ह्या दोन्ही रूटने ॲडमिनिस्ट्रेट केल्यामुळे तो प्रोडक्ट स्टराईल असणं मस्ट आहे. ओके, सो इट इज अँड मस्ट प्रायोरिटी दॅट इट शूड बी अ स्टराईल और कॅपेबल ऑफ बीइंग स्टरिलाइज्ड बाय हीट विदाउट द डिटेरिएशन्स. ओके, किंवा यूज करतेवेळी तो स्टरिलाइज करता आला पाहिजे की त्याच्यामुळे त्याचं त्याच्या आतमधलं जे कंटेंट आहे त्याचं डिटोरिएशन होता कामा नाही. ओके, सो दीज आर द आयडियल प्रॉपर्टीज विच इज असोसिएटेड विथ द लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स जो आहे तो जनरली नेक्स्ट जर आपण तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या एक्स्ट्रा त्याची आयडियल प्रॉपर्टीज गरजेचे आहे. सो इट प्रिफरेबली शुड हॅव अ वॅसो कन्स्ट्रिक्शन ॲक्शन विच डिलेज द ॲब्सॉर्प्शन इन टू अ जनरल सर्क्युलेशन्स. ओके, सो त्याच्याकडे वॅसो कन्स्ट्रिक्शन ही ॲक्शन असणं गरजेचं आहे. ओके, सो वॅसो कन्स्ट्रिक्शन ही ॲक्शन असल्यामुळे त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते डिले होणार आहे आणि
सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये यायला त्याला वेळ लागणार आहे. ओके, सो हेन्स इट्स लोकल ॲक्शन इज प्रोलॉंग्ड अँड सिस्टमिक टॉक्झिसिटी इज रिड्यूस. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याची जी लोकल ॲक्शन गरजेची आहे ती मिळणार आहे आणि त्याचे जे सिस्टमिक इफेक्ट जे आहेत ते रिड्यूस होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे लोकल ॲनॅस्थेटिक्सने वॅसो कन्स्ट्रिक्शन ही प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. ओके, वॅसो कन्स्ट्रिक्शन प्रॉपर्टी असल्यामुळे काय होणार आहे की तो जो आहे तो त्या पर्टिक्युलर लोकल एरियामध्येच जास्त वेळासाठी राहतो, त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये होत नाही किंवा लेस ॲब्सॉर्प्शन रेट त्याचं सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये होतो आणि त्याच्यामुळे त्याचा जो लोकल इफेक्ट आहे एसेन्शियल तो मिळतो. सिस्टमिक टॉक्झिसिटी जी इफेक्ट्स आहेत ते लोअर क्वांटिटीमध्ये मिळतात. ओके, जर सपोज लोकल ॲनॅस्थेटिक जो आहे तो जर वॅसो कन्स्ट्रिक्शन प्रॉपर्टी शो करत नसेल तर ते जे लोकल ॲनॅस्थेटिक्स आहेत इट मस्ट बी गिवन इन कॉम्बिनेशन विथ इफेड्रिन ऑर ॲड्रिनालिन. ओके, सो इफेड्रिन किंवा ॲड्रिनालिनसोबत त्यांना ॲडमिनिस्ट्रेट करावं लागतं. ओके, त्याचं रिझन हे आहे की इफेड्रिन आणि ॲड्रिनालिन आहेत विच ॲक्ट्स ॲज ॲन वॅसो कन्स्ट्रिक्टर. ओके, सो वॅसो कन्स्ट्रिक्टर ॲक्शन शो केल्यामुळे ते काय करणार आहेत, जेव्हा ते लोकल ॲनॅस्थेटिकसोबत ॲडमिनिस्ट्रेट केले जातात तेव्हा ते वॅसो कन्स्ट्रिक्टर इफेक्ट ब्लड वेसल्सवर शो करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, लोकल ॲनॅस्थेटिक्सची जी एंट्री आहे सर्क्युलेशनमध्ये ती लोअर होते, म्हणजे ते जास्त वेळासाठी लोकल रिजनला अवेलेबल राहतात आणि त्यांची जी ॲक्शन आहे ती प्रोलॉंग पिरियडसाठी दिसून येते. ओके, सो इपिनेफ्रिन वॅसो कॉन्स्ट्रिक्ट्स द आर्टरीज, रिड्यूस ब्लिडिंग अँड ऑल्सो डिलेज द रिसॉप्शन ऑफ लिडोकेन, ऑलमोस्ट डबलिंग द ड्युरेशन ऑफ ॲनॅस्थेशिया. ओके, म्हणजे काय होतं की त्याच्यामुळे लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते ॲड्रिनालिन किंवा नेक्स्ट आपण बघितलेलं आहे ॲड्रिनालिन किंवा इपिनेफ्रिन ह्याच्यासोबत जर ॲडमिनिस्टर्ड केले तर काय होणार आहे, दे प्रोड्युसेस अ वॅसो कन्स्ट्रिक्टर इफेक्ट. ओके, वॅसो कन्स्ट्रिक्टर इफेक्ट केल्यामुळे ते काय करणार आहेत, त्यांचा जो ॲब्सॉर्प्शन रेट आहे सर्क्युलेशनमध्ये यायचा जो रेट आहे तो ते डिले करणार आहेत आणि त्याच्यामुळे ते जास्त वेळासाठी लोकल रिजनला अवेलेबल राहणार आहेत. ते जास्त वेळासाठी लोकल रिजनला अवेलेबल राहिल्यामुळे त्या लोकल ॲनॅस्थेटिक ड्रगचा जो लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट जो रिक्वायर्ड आहे तो मॅक्झिमम मिळणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत विच डज नॉट प्रोड्युसेस अ वॅसो कॉन्स्ट्रिक्शन इफेक्ट, दोज लोकल ॲनॅस्थेटिक्स रिक्वायर्ड टू बी ॲडमिनिस्टर्ड विथ वॅसो कॉन्स्ट्रिक्टर ड्रग. ओके, दॅट इज ॲड्रिनालिन अँड ऑर इपिनेफ्रिन. ओके, सो बुपिवाकेन हॅज कॉज सेवरल डेथ when epidural anesthesia has been administered intravenously accidentally. ओके, सो बुपिवाकेन हे एक लोकल ॲनॅस्थेटिक्स आहे की जे तेव्हा जे इंट्रावेनस रूटने जर ॲक्सिडेंटली चुकून जर गेलं बॉडीमध्ये तर तो जो आहे तो इपिड्युरियल ॲनॅस्थेशिया प्रोड्यूस करतो अँड देअर बाय दे कॉजेस अ डेथ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो अशा टाईपचे जे ड्रग्ज आहेत ते जेव्हा आपण लोकल ॲनॅस्थेटिक्स म्हणून ॲडमिनिस्ट्रेट करतो तेव्हा हे गरजेचं आहे की ते वॅसो कन्स्ट्रिक्टर ड्रगसोबत दिले पाहिजेत. ओके, सो त्याच्यामुळे त्याचे जे सिस्टमिक टॉक्झिसिटी आणि जे लिथल इफेक्ट्स आहेत टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते काय होतात, प्रिव्हेंट केले जातात आणि त्याची जी लोकल ॲनॅस्थेटिक्स जी ॲक्शन मेन बॉडीला एसेन्शियल आहे ती प्रोलॉंग पिरियडसाठी मेंटेन केली जाते. ओके, सो ॲड ॲड्रिनालिन ऑर इपिनेफ्रिन टू रिड्यूस अ स्पीड ऑफ ॲब्सॉर्प्शन. द ॲडिशन ऑफ ॲड्रिनालिन विल रिड्यूस द मॅक्झिमम ब्लड कॉन्सन्ट्रेशन बाय अबाउट 50%. युजली ॲड्रिनालिन इज ॲडेड इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1:2 lakhs विथ मॅक्झिमम डोस ऑफ 200 micrograms. ओके, सो जनरली ह्या रिझनसाठी जे आहे ते लोकल ॲनॅस्थेटिक ड्रग्ज आहेत ते ॲड्रिनालिन ऑर इपिनेफ्रिनसोबत ॲडमिनिस्टर्ड केले जातात. ओके, सो मेक शुअर दॅट पेशंट इज मॉनिटर्ड क्लोजली बाय द ॲनॅस्थेटिस्ट ऑर द ट्रेन नर्स ड्युरिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स अँड द फॉलोइंग ऑफ द सर्जरी. ओके, सो जनरली लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला जाऊ शकतो एक्झाममध्ये की लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते ॲड्रिनालिन किंवा इपिनेफ्रिनसोबत का दिले जातात. ओके, सो त्याचं रिझन मेन काय आहे,
की असेलोकल एनास्थेटिक विच डज नॉट प्रोड्यूस एनी वैसो कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट ऑन बॉडी. ओके, सो ते जर वैसो कन्स्ट्रिक्शन इफेक्ट शो करणार नसतील तर काय होणार, असे एनास्थेटिक घेतल्यानंतर त्यांची एंट्री जी ॲब्सॉर्प्शन फास्ट होणार आहे, त्यांची एंट्री सर्क्युलेशनमध्ये होणार आहे, सर्क्युलेशनमध्ये आल्यानंतर जे सिस्टेमिक साईड इफेक्ट्स आहेत ते मोस्टली शो करणार आहेत आणि त्याच्यामुळे टॉक्झिक इफेक्ट बॉडीमध्ये दिसून येणार आहेत. ओके, पण जेव्हा असे एनास्थेटिक्स आपण वैसो कन्स्ट्रिक्शन करणाऱ्या ड्रग्ससोबत देतो, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे ॲड्रिनालिन आणि इपिनेफ्रिनसोबत जेव्हा दिले जाणार आहेत, ते काय करणार आहेत, दे कॉजेस द कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट ऑन ब्लड वेसल्स. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा ॲब्सॉर्प्शन रेट जो आहे लोकल ॲनेस्थेटिकचा तो रिड्यूस होतो आणि त्याच्यामुळे त्याचे जे सिस्टेमिक साईड इफेक्ट्स आहेत, जे टॉक्झिक इफेक्ट्स आहेत, ते काय होतात, लोअर होतात. ओके, आणि त्यांची जी मोड ऑफ ॲक्शन आहे लोकल रिजनला ती मॅक्झिमम पिरियडसाठी दिसून येते. ओके, सो फॉर दॅट रिझन लोकल ॲनास्थेटिक्स ॲडमिनिस्टर्ड विथ वॅसो कन्स्ट्रिक्टर ड्रग. ओके, सो हे रिझन एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. सो लोकल ॲनास्थेटिक्स क्लासिफाईड इन टू अ टू ग्रुप, दॅट इज अमाईड ग्रुप अँड इस्टर ग्रुप. अमाईडचे एक्झाम्पल्स आहेत लिडोकेन, मेपिवाकेन, बोपिवाकेन, इटिडोकेन, त्याच्यानंतर प्रायलोकेन. ओके, इस्टर ग्रुप आहे दॅट इज कोकेन, प्रोकेन, क्लोरोकेन आणि टेट्रासिन. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स जनरली वीक बेसेस असतात. ओके, सो कॉमन स्ट्रक्चर जर त्याचं आपण बघितलं तर सेकंडरी और टर्शरी अमायनो ग्रुप आहे विच इज लिंक्ड विथ ॲरोमॅटिक रेसिड्यू. ओके, ॲरोमॅटिक रेसिड्यू जी आहे ती जनरली इस्टर असते किंवा अमाईड लिंकेज असते. ओके, सो त्याच्यावरून त्याचे हे क्लासिफिकेशन केलेले आहेत. ओके, सो सेकंडरी आणि टर्शरी अमायनो ग्रुपला ॲरोमॅटिक रेसिड्यू, इस्टर किंवा अमाईड लिंकेज जी आहे ती अटॅच असते. सो दिस इज अन केमिकल क्लासिफिकेशन ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो फर्स्ट क्लास आहे इस्टर टाईप, त्याच्यामध्ये सब क्लास आहेत दोन, बेन्झॉइड्स ॲसिड इस्टर्स आणि पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड इस्टर्स. ओके, सो बेन्झॉइक ॲसिड इस्टर्सचं एक्झाम्पल आहे कोकेन, अमायलोकेन. पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड इस्टर्स आहेत प्रोकेन, एक्झाम्पल आहे त्याचं. ओके, त्याच्यानंतर अमिथिकेन, बेन्झोकेन, ऑर्थोकेन. ओके, सो दिस कम्स अंडर अ पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड इस्टर्स. ओके, मेन क्लास त्याच्यानंतर आहे अमाइड टाईप, त्याच्याचं एक्झाम्पल आहे ॲसिटिनोलाइड डेरिवेटिव्स. ओके, एक्झाम्पल आहे झायलोकेन. आणि सेकंड क्लास सब क्लास आहे दॅट इज क्युनोलिन डेरिवेटिव्स, एक्झाम्पल आहे सिंकोकेन. ओके, सो तुम्हाला जर एक्झाममध्ये लोकल ॲनास्थेटिकचं क्लासिफिकेशन विचारलं तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन लिहायचं आहे, एस्टर टाईप आणि अमाइड टाईप. ओके, एस्टरमध्ये दोन सब क्लास लिहायचे आहेत, बेन्झॉइड ॲसिड इस्टर्स आणि पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड्स इस्टर्स. ओके, आणि मग त्यांचे रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत ते मेन्शन करायचे आहेत. अमाइड टाईपमध्ये तुम्हाला दोन परत सब क्लास लिहायचे आहेत, ॲसिटिनोलाइड डेरिवेटिव्स आणि क्युनोलिन डेरिवेटिव्स, आणि त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स जनरली ब्लॉक द इनिशिएशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, सो आपण बघितलेलं आहे की नर्वचं जनरेशन आणि नर्वचं कंडक्शन ब्लॉक करायचं काम जे आहे ते लोकल ॲनास्थेटिक्स करतात. ओके, सो जनरली इन्फ्लक्स ऑफ सोडियम आयन इज नेसेसरी फॉर डिपोलरायझेशन ऑफ नर्व मेम्ब्रेन अँड द प्रोपोगेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल ऑफ नर्व इम्पल्स. ओके, सो आपण नर्व इम्पल्स कंडक्शनमध्ये बेसिक बघितलेलं आहे की सोडियम आयन जे आहेत ते गरजेचे असतात फॉर कंडक्शन अँड जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ओके, सो फॉर जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल अँड फॉर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स सोडियम आयन जे आहेत ते गरजेचे आहेत. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स ॲपरंटली प्रिव्हेंट डिपोलरायझेशन बाय डिस्प्लेसिंग कॅल्शियम आयन्स फ्रॉम द बाइंडिंग साईट ऑफ नर्व सेल. ओके, मेम्ब्रेन. ओके, सो जनरली इथे तुम्हाला जो डायग्राम दिसते त्याच्यावर कॅल्शियम आयन बाइंड झाल्यानंतर काय होतं,
सोडियम आयनची एंट्री जी आहे ती इन्वर्ट पोझिशनला होते. ओके, सोडियम आयन इन्वर्ट पोझिशनला आल्यानंतर डीपोलरायझेशन इफेक्ट मिळतो ड्यू टू द डिपॉझिशन ऑर ॲक्युम्युलेशन ऑफ पॉझिटिव चार्ज. ओके, आणि डीपोलरायझेशन एसेन्शियल आहे फॉर कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. ओके, सो नर्व इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी जनरली डीपोलरायझेशन इफेक्ट जो आहे तो नर्वमध्ये दिसणं गरजेचं आहे. ओके, आणि डीपोलरायझेशन इफेक्टसाठी सोडियम आयन्स गरजेचे आहेत. ओके, सो लोकल ॲनॅस्थेटिक्स काय करणार आहेत, ते जे डीपोलरायझेशन आहे ते प्रिव्हेंट करतात. ओके, बाय डिस्प्लेसिंग द कॅल्शियम आयन्स फ्रॉम द बाइंडिंग साइट ऑफ नर्व सेल मेम्ब्रेन. ओके, सो कॅल्शियम आयन जे आहेत नर्व मेम्ब्रेनवर त्यांना डिस्प्लेस करतात ते नर्व सेलवर. ओके, आणि कॅल्शियम आयन डिस्प्लेस झाल्यामुळे काय होतं, सोडियम जे आहेत त्यांची एंट्री जी आहे ती इन्वर्ट होत नाही. ओके, सो लॉस ऑफ बाउंड कॅल्शियम इनिबिट्स द परमिएबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन टू सोडियम आयन. ओके, सो कॅल्शियम आयन्स परमिएबिलिटी लॉस झाल्यामुळे, कॅल्शियम आयन बाउंड लॉस झाल्यामुळे काय होणार आहे की सोडियमची जी परमिएबिलिटी आहे ती लॉस होणार आहे. ओके, सो द ड्रग प्रिव्हेंट्स अ सडन इन्क्रीज इन परमिएबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन टू अ सोडियम आयन्स अँड देअर बाय हेन्स द ॲक्शन पोटेन्शियल इज नॉट जनरेटेड अँड दिस ॲक्शन विच अवॉइड्स द डिपोलरायझेशन इज डिस्क्राइब्ड ॲज मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन. ओके, सो ही जी ॲक्शन आहे की जी डिपोलरायझेशन जे आहे डिपोलरायझेशनची जी प्रोसेस आहे ती अवॉइड करते, त्या ॲक्शनला जनरली मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन असं म्हणतात. ओके, सो लोकल ॲनॅस्थेटिक जे आहेत ते ॲक्ट थ्रू अ मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग ॲक्शन. ओके, म्हणजे ते काय करतात, जो डिपोलरायझेशन इफेक्ट आहे तो ते न्यूरॉन्समध्ये ते अवॉइड करतात. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते की लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते इंट्रासेल्युलरमधून एक्स्ट्रासेल्युलरमधून त्यांची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला होते. सो इथे जो सोडियम चॅनल आहे तिथे लोकल ॲनॅस्थेटिक रिसेप्टर जो आहे त्या स्पेसला जाऊन ते लोकल ॲनॅस्थेटिक ड्रग तिथे जाऊन बाइंड होतात. लोकल ॲनॅस्थेटिक ड्रग तिथे बाइंड झाल्यानंतर ते काय करणार आहेत, सोडियम चॅनल जो आहे तो ब्लॉक करतात. ओके, सो त्याच्यामुळे सोडियमची जी इनवर्ड एंट्री आहे ती प्रिव्हेंट केली जाते. सोडियम आत न आल्यामुळे डीपोलरायझेशन अराईज होत नाही. ओके, सो डीपोलरायझेशन इफेक्ट न झाल्यामुळे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होत नाही आणि त्याच्यामुळे मग नर्वचं कंडक्शन आहे ते तिथे प्रिव्हेंट होतं. ओके, सो ही झाली बेसिक मोड ऑफ ॲक्शन. ओके, फ्लो चार्टमध्ये तुम्हाला दिसतं आहे लोकल ॲनॅस्थेटिक्स ब्लॉक द व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. ओके, सो इथे जो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल आहे, व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल म्हणजे काय, सो ड्यू टू द डिपोलरायझेशन अँड हायपरपोलरायझेशन लाईक इफेक्ट इट ओपन्स अँड क्लोज. ओके, सो जे काही व्होल्टेज क्रिएट झालेलं आहे त्याच्यावर त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग अवलंबून असतं. ओके, सो इट इज नथिंग बट द व्होल्टेज गेटेड आयन चॅनल. ओके, सो इथे काय करणार आहेत लोकल ॲनॅस्थेटिक्स, ब्लॉक्स द व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, नो एंट्री ऑफ सोडियम आयन्स इन टू द सेल. ओके, सेलमध्ये सोडियम आयनची एंट्री होणार नाही आहे. सोडियम आयनची एंट्री न झाल्यामुळे इट डज नॉट प्रोड्युसेस अ डिपोलरायझेशन इफेक्ट, नो जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल अँड नो जनरेशन अँड कंडक्शन ऑफ इम्पल्सेस इन टू अ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड दॅट कॉजेस अ लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट. ओके, सो मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की लोकल ॲनॅस्थेटिक्स ब्लॉक्स द जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. ओके, सो ते कोणत्या मेकॅनिझमने ब्लॉक करतात जनरेशन आणि कंडक्शन नर्वच्या इम्पल्सचं, तर हे बेसिक मोड ऑफ ॲक्शन झाली. ओके, सो दे ॲक्ट थ्रू अ ब्लॉकेज ऑफ व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. ओके, अँड देअर बाय दे प्रिव्हेंट अ डिपोलरायझेशन अँड प्रोड्युसेस अ लोकल ॲनॅस्थेटिक ॲक्शन. ओके, सो इथे डायग्राम तुम्हाला दिसते की ज्याच्या थ्रू मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक दाखवलेलं आहे. ओके, सो इथे तुम्हाला सोडियम चॅनल दिसत आहेत की जे तीन स्टेजमध्ये आहेत. ओके, सो फर्स्ट स्टेज जर बघितलं तर ती रेस्टिंग स्टेजमध्ये आहे सोडियम चॅनल. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो ॲक्टिवेटेड स्टेजमध्ये आहे आणि थर्ड जो आहे तो इनॲक्टिवेटेड स्टेजमध्ये आहे. ओके,
सो फर्स्ट स्टेजमध्ये काय होतं, रेस्टिंग स्टेजला जेव्हा सोडियम चॅनल असणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये कोणतीही सोडियम आयनची जी एंट्री आहे ती होणार नाही आहे. ओके, कारण का तो रेस्टिंग स्टेजला आहे, इनॲक्टिव्ह स्टेजला आहे. ओके, सो कोणतीही ॲक्टिव्हिटी तिथे होत नाही. सो त्याच्यामुळे सोडियम आयन्स जे आहेत ते आतल्या साईडला येत नाहीत. ओके, नेक्स्ट तुम्हाला इथे दिसते की बी एच प्लस जो आहे तो बी फॉर्ममध्ये कन्वर्ट केला आहे. नंतर बी मीन्स बेस, बेसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो इंट्रासेल्युलर रिजनला येतो आणि मग त्याची एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला झाल्यानंतर तो पुन्हा हायड्रोजन मॉलिक्युलसोबत कंबाईन होतो आणि पुन्हा जो आहे तो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. ओके, एकदा तो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये इंट्रासेल्युलरली कन्वर्ट झाला की तो जो बी एच प्लस जो फॉर्म आहे तो लोकल ॲनॅसेटिक साईडला जाऊन रिसेप्टर आयनला, आयन चॅनलला जाऊन बाइंड होणार आहे. ओके, सोडियम चॅनलला जाऊन बाइंड झाल्यानंतर काय होणार आहे, इट कॉजेस द इनॲक्टिवेशन ऑफ दॅट सोडियम चॅनल. ओके, सो तुम्हाला जे थर्ड डायग्राममध्ये दिसतंय की तिथे सोडियम चॅनलचा जो गेट आहे तो बंद झालेला आहे. ओके, सो व्हाईट कलरचे जे एक्झोनल सेल्स दिसतात ते काय होत आहेत, ते फर्स्ट सेकंड ह्याच्यामध्ये काय होत होतं की ते ओपन होतं, त्याच्यामुळे सोडियम चॅनल जो आहे तो त्याच्यामधून सोडियमची एंट्री इनवर्डला होत होती. ओके, थर्ड स्टेजमध्ये जेव्हा तो इनॲक्टिवेशन स्टेजला जाणार आहे तेव्हा ते ॲक्झोनल सेल्स जे आहेत ते तो चॅनल ब्लॉक करणार आहेत, बंद करणार आहेत आणि त्याच्यामुळे सोडियमची एंट्री जी आहे ती इनवर्ड पोझिशनला होत नाही. ओके, सोडियमची एंट्री प्रिव्हेंट झाली तर डिपोलरायझेशन इफेक्ट शो होणार नाही आहे. ओके, आणि डिपोलरायझेशन हे इम्पल्स कंडक्शनसाठी गरजेचा इफेक्ट आहे. ओके, सो त्याच्यामुळे ड्यू टू द लॅक ऑफ डिपोलरायझेशन देअर विल बी अ नो एनी काइंड ऑफ इम्पल्स कंडक्शन. ओके, सो त्याच्यामुळे नमधून कोणत्याही प्रकारचं इम्पल्स कंडक्शन जे आहे ते होणार नाही आहे. ओके, सो इथे तुम्हाला जे बी एच आणि बी फॉर्म दिसत आहेत. ओके, सो बी एच फॉर्ममधला जो ड्रग आहे जनरली लोकल ॲनॅस्थेटिक्स जेव्हा बॉडीमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत तेव्हा तो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये असतो. ओके, आपण जेव्हा सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे तेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर आहे की ड्रग जो आहे तो आयोनाइज्ड फॉर्ममधूनच जो आहे तो पेनिट्रेट होऊ शकतो, सेल मेम्ब्रेन क्रॉस करू शकतो. ओके, बट लोकल ॲनॅस्थेटिक आपण जे ॲडमिनिस्ट्रेट करतो ते अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये होतात. सो फर्स्टली ते कन्वर्ट्स इनटू अ आयोनाइज्ड फॉर्म. ओके, सो त्या आयोनाइज्ड ड्रगची एंट्री इंट्रासेल्युलर रिजनमध्ये होण्यासाठी तो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. ओके, बट ॲक्शन लोकल जे आणण्यासाठी त्याची ॲक्शन आहे तो प्रोड्यूस करण्यासाठी तो पुन्हा आयोनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे इथे काय होतं, सपोज फॉर एक्झाम्पल बी एच हा लोकल ॲनॅस्थेटिक ड्रग आहे, सो एक्स्ट्रा सेल्युलर रिजनला त्याचं काय होणार आहे, अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्जन होणार आहे. ओके, मीन्स तो बेस आणि हायड्रोजन मॉलिक्युलमध्ये सेपरेट होणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तो जो बेस आहे की जो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये आहे तो काय होणार आहे, इन सेल मेम्ब्रेनमधून एंट्री जी आहे ती इंट्रासेल्युलर रिजनला घेणार आहे. इंट्रासेल्युलर रिजनला आल्यानंतर तो जो अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये जो बेस आहे तो पुन्हा हायड्रोजनसोबत कंबाईन होणार आहे आणि तो त्याचा आयोनाइज्ड फॉर्म करणार आहे. ओके, एकदा त्याने बी एच प्लस हा आयोनाइज्ड फॉर्म केल्यानंतर तो तिथे लोकल ॲनॅस्थेटिक रिसेप्टर साईटला जाऊन बाइंड होणार आहे. ओके, आणि मग तो जो ॲक्टिवेटेड सोडियम चॅनल आहे तो काय तो करणार आहे, ब्लॉक करणार आहे, त्याला इनॲक्टिवेशनमध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तो इनॲक्टिवेटेड सोडियम चॅनल जो आहे तो सोडियमची जी इनवर्ड एंट्री आहे ते प्रिव्हेंट करतो. ओके, सो हे झालं बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो काय काय बघितलं आपण, प्रिव्हेंट जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस बाय ॲक्टिंग ॲट अ सेल मेम्ब्रेन. ओके, सो जनरेशन आणि कंडक्शन हे दोन्ही जे नर्वचे जे फंक्शन्स आहेत ते प्रिव्हेंट केले जातात. डिक्रीज द एंट्री ऑफ सोडियम आयन्स ड्युरिंग द ॲक्शन पोटेन्शियल. ओके, सो मेन ॲक्शन काय आहे की सोडियमची जी इनवर्ड एंट्री आहे ती प्रिव्हेंट केली जाते. ओके, सो इन्क्रीज इन लोकल ॲनॅस्थेटिक कॉन्सन्ट्रेशन, डिक्रीज द मॅक्झिमम डिपोलरायझेशन,
कॉजिंग स्लोइंग ऑफ कंडक्शन. ओके, सो काय सांगितले इथे, जेव्हा लोकल ॲनॅस्थेटिक्सची जी जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होतं, दॅट रिझल्ट्स इन टू डिक्रीज द मॅक्झिमम डिपोलरायझेशन दॅट कॉजिंग. ओके, सो इथे काय सांगितलं आहे, जेव्हा लोकल ॲनॅस्थेटिक्सचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते डिक्रीज होत जातं, ओके, दॅट रिझल्ट्स इन टू अ डिपोलरायझेशन इफेक्ट अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ स्टार्टिंग ऑफ दॅट कंडक्शन. ओके, सो जेव्हा रिकवरी होत असते लोकल ॲनॅस्थेटिक्स घेतल्यानंतर, तर तेव्हा नक्की काय होतं, तर लोकल ॲनॅस्थेटिक्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या पर्टिक्युलर साईडला ते कमी होत जातं, आणि त्याच्यामुळे मग सोडियमची इन्वर्ट एंट्री व्हायला सुरुवात होते, अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डिपोलरायझेशन अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ नर्व कंडक्शन. ओके, सो ह्या प्रोसेसमुळे जनरली काही वेळानंतर जे आहे ते पुन्हा आपल्याला पेन जे आहे बॉडीला ते जाणवायला सुरुवात होते. ओके, सो फायनली डिपोलरायझेशन फेल्स टू रीच अ थ्रेशोल्ड पोटेन्सी. ओके, सो जी हाय थ्रेशोल्ड पोटेन्सी आहे, जी थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे की जिथे हाय किंवा टॉक्झिक इफेक्ट ड्रग्सचे मिळण्याचे चान्सेस आहेत, ते रिड्यूस होतात. कारण का, इथे बघितलेलं आहे आपण की जे आहे ते हाय क्वांटिटी ॲडमिनिस्ट्रेट करण्याची गरज नाही आहे. ओके, ज्या थेरापेटिक डोसला ते मॅक्झिमम त्यांची ॲक्शन जी आहे ती शो करणार आहे. ओके, सो दिस इज अन मोड ऑफ ॲक्शन फॉर लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो जर आपण इन डिटेल बघायचं झालं तर ते मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, डिप्लेसमेंट ऑफ कॅल्शियम आयन्स फ्रॉम द सोडियम चॅनल रिसेप्टर साईट. ओके, सो कॅल्शियम चॅनलच्या ज्या साईट्स आहेत तिथून कॅल्शियम जे आहे ते डिप्लेस केलं पाहिजे. बाइंडिंग ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक मॉलिक्यूल टू दिस रिसेप्टर साईट, त्याच्यानंतर मग जो आयोनाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला जो लोकल ॲनॅस्थेटिक्स आहे तो लोकल ॲनॅस्थेटिक रिसेप्टरला जाऊन बाइंड झाला पाहिजे. ब्लॉकेज ऑफ सोडियम चॅनल, ह्या सगळ्या ॲक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली ब्लॉक द सोडियम चॅनल. डिक्रीज इन सोडियम कंडक्टन्स, डिप्रेशन ऑफ रेट ऑफ इलेक्ट्रिकल डिपोलरायझेशन, फेल्युअर टू अचीव द थ्रेशोल्ड पोटेन्शियल लेवल, फायरिंग, लॅक ऑफ डेव्हलपमेंट अँड प्रपोगेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ओके, नेक्स्ट आहे, लास्ट त्याचं हे आहे, दॅट इज कंडक्शन ब्लॉकेज. ओके, सो बाय थ्रू दिस ॲक्शन्स दे प्रोड्युसेस अ लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट बाय ब्लॉकिंग अ जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्सेस. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ओवरऑल फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. ओके, सो इफेक्ट्स ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम, ॲज इज द केस विथ सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट, जनरली एक्झाम्पल अल्कोहोल, लोकल ॲनॅस्थेटिक्स ॲट द टॉक्झिक डोसेस प्रोड्युसेस अ बायफेजिक पॅटर्न ऑफ एक्सायटेशन फॉलोड बाय डिप्रेशन. ओके, सो जनरल लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहेत ते फर्स्टली सी एन एसवर डिप्रेसंट इफेक्ट शो करतात. फर्स्ट जो त्यांचा इफेक्ट आहे, दे प्रोड्युसेस अ स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देन फॉलोड बाय अ इनिबिटरी इफेक्ट. ओके, किंवा डिप्रेशन इफेक्ट्स. ओके, सो द एक्साइटेटरी फेज लाईकली रिफ्लेक्ट द प्रिफरेन्शियल ब्लॉकेज ऑफ इनिबिटरी न्यूरॉन्स अँड इफेक्ट्स कॅन रेंज फ्रॉम माइल्ड हायपर ॲक्टिव्हिटी टू कन्वर्जन्स. ओके, सो त्याची जी एक्साइटेशनची जी स्टेज आहे ती जनरली रिफ्लेक्ट करते प्रिफरेन्शियल ब्लॉकेज ऑफ इनिबिटरी न्यूरॉन. ओके, सो त्याचा जो एक्साइटेटरी इफेक्ट आहे तो मिळतो जनरली इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहेत त्यांचं जे ब्लॉकेज आहे ते केलं जातं. ओके, आणि त्याच्यामुळे मग माइल्ड हायपर ॲक्टिव्हिटी टू कन्वर्जन्स लाईक इफेक्ट ड्यू टू द एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समीटरमुळे ही ॲक्शन शो होते. ओके, द सबसिक्वेंट डिप्रेसिव फेज कॅन प्रोग्रेस टू कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स अँड इवन डेथ इफ अनमॅनेज. ओके, सो आपण बघितलेलं आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीमवर एक्साइटेशन नंतर डिप्रेशन ह्या दोन्ही फेजेस ज्या आहेत त्या वन बाय वन इफेक्ट त्यांचा शो होतो. ओके, सो जेव्हा डिप्रेशन लाईक कंडिशन येणार आहे इट कॅन प्रोग्रेस टू अ कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स अँड इवन डेथ इज अनमॅनेज्ड. ओके, सो त्याच्यामुळे जेव्हा डिप्रेशन स्टेजला जाणार आहे इट इज अन मोर सिव्हिअर स्टेज, तेव्हा कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स होतं आणि पर्सन जो आहे तो डेथ होऊ शकते त्याची. ओके, सो दीज आर द इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द लोकल ॲनॅस्थेटिक्स ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके,
So local anesthetic cause generally central nervous system depression with initially stimulatory effect. Anxiety, apprehension, nervousness, confusion are the main toxic symptoms which may be followed by sedation, consciousness and respiratory failure. Okay. So जेव्हा local anesthetics आपण administer करतो body मध्ये तेव्हा first primary symptoms काय येणार आहेत? Anxiety, apprehension, nervousness, confusion, which is main toxic symptoms which may be followed by sedation, consciousness and respiratory failure. Okay, so these are the major consequences which is associated with administration of local anesthetics. Okay, next आपल्याला बघायचं आहे effect of local anesthetics on heart. Okay, so local anesthetic can reduce the myocardial excitability and pacemaker activity. Okay, so myocardial आणि pacemaker SA node जे आहे ओके सो त्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज केली जाते ओके सो दिस इज द बेसिस ऑफ अँटी अरेथमिक इफेक्ट्स ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स ओके सो दे प्रोड्युसेस अ अँटी अरेथमिक इफेक्ट ओके अरेथमियामध्ये काय होतं ब्रेनचा जो नॉर्मल रिदम आहे तो अल्टर होतो ओके सो ड्यू टू देअर ॲक्शन्स ऑन रिड्यूस द मायोकार्डियल एक्साइटेबिलिटी अँड पेसमेकर ॲक्टिव्हिटी दे यूज ॲज अन अँटी अरेथमिक ड्रग ओके नेक्स्ट आहे लोकल ॲनॅस्थेटिक्स इन्क्लूड मायोकार्डियल डिप्रेशन कंपाउंडेड बाय द ॲनॅस्थेटिक इंड्यूस्ड हायपोटेन्शन कॅन अल्सो बी मॅनिफेस्टेशन ऑफ टॉक्झिसिटी अँड कॅन लीड टू अ कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स अँड इवन डेथ ओके सो लोकल ॲनॅस्थेटिक्स जे आहे ते मायोकार्डियल डिप्रेशन जे आहे ते इंड्यूस करतो दॅट रिझल्ट्स इन टू अ टॉक्झिसिटी दॅट लीड्स टू अ कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स अँड डेथ ओके So these are the effect which is associated with cardiovascular system, okay? So the high systemic concentration that may cause the cardiovascular effect, the drug may cause the direct myocardial depression, arterial vasodilation, the effects such as bradycardia, tachycardia, hypotension, cardiac arrest may occur, okay? So these are the effect which is associated with the cardiovascular system, okay? So local anesthetics चे आपण effects बघितलेले आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीमवर आणि कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवर ओके नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग लोकल ॲनॅस्थेशिया ओके किंवा डिफरंट टेक्निक्स थ्रू विच लोकल ॲनॅस्थेटिक्स गेट ॲडमिनिस्टर्ड इन टू अवर बॉडी ओके सो ड्रग्स ॲक्टिंग बाय पॅरालायझिंग सेन्सरी नर्व एंडिंग्स ओके सो मेन टू टाईपच्या ॲक्शन्स ज्या आहेत त्या शो केल्या जातात ओके सो फर्स्ट जे मेकॅनिझम आहे ड्रग्स ॲक्टिंग बाय पॅरालायझिंग अ सेन्सरी नर्व एंडिंग ओके सो सेन्सरी नर्वचे एंडिंग्स ज्या आहेत त्या पॅरालाइज करून ते त्यांचा लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट शो करतात आणि सेकंड आहे ड्रग्स ब्लॉकिंग द सेन्सरी इम्पल्स ओके सो जे काही सेन्सरी इम्पल्स आहेत ते कंडक्शन जे आहे त्यांचं ते ब्लॉक करायचं काम जे आहे ते याच्यामध्ये येतात ओके सो फर्स्ट क्लास जो आहे ड्रग्स ॲक्टिंग बाय पॅरालायझिंग अ सेन्सरी नर्व एंडिंग्स मीन्स ते आयदर काय करणार आहेत ते जे काही नर्व्स जे आहेत त्या पॅरालाइज करणार आहेत ओके सो पॅरालाइज केल्यामुळे त्यांच्यामधून जे कंडक्शन करायचं त्यांचं जे काम आहे ते होणार नाही आहे ओके सो नर्व जे आहे ते त्यांचं फंक्शन जे आहे ते करू शकत नाही आहे ओके ड्यू टू द पॅरालायझिंग इफेक्ट फ्रॉम लोकल ॲनॅस्थेटिक्स ओके आणि सेकंड क्लासमध्ये ड्रग्ज आहेत विच ब्लॉक्स द सेन्सरी इम्पल्सेस ओके म्हणजे ती पर्टिक्युलर नर्व जे आहे त्यांचं ब्लॉकिंग केलं जातं आपल्याला माहिती आहे की लोकल ॲनॅस्थेटिक्स चा जो इफेक्ट आहे मोर इफेक्ट आहे तो सेन्सरी नर्व थ्रू असतो ओके सो दे ब्लॉक्स द सेन्सरी नर्व्स ओके अँड देअर बाय दे ब्लॉक अ सेन्सरी इम्पल्सेस ओके सो आपल्याला इथे डिफरंट टाईप ऑफ टेक्निक्स दिलेले आहेत मेथड दिलेले आहेत फॉर द प्रोड्युसिंग लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट इन टू अवर बॉडी सो फर्स्ट आहे बाय ॲप्लिकेशन टू अ म्युकस मेम्ब्रेन ओके ऑर बाय हायपोडर्मिक इंजेक्शन्स ओके सो दीज आर द टेक्निक्स विच कम्स अंडर अ सरफेस ॲनॅस्थेटिक टेक्निक ओके सो simply by application to a mucous membrane okay so the topical application to a mucous membrane or abraded skin okay abraded manje kay so damaged skin okay so fakta local anesthetic chi je quantity ahe ti topical region la mucous membrane la kiwa wound kiwa ka abraded zaleli skin ahe tithe fakta apply karayche only
सो दॅट्स वाय ओनली सुपरफिशियल लेअर इज ॲनास्थेसाइज. ओके, सो त्याच्या लावामध्येच आहे, दे पॅरालाइज अ सुपरफिशियल रिजन ऑफ स्किन. ओके, सो दॅट्स वाय ओनली अ सुपरफिशियल लेअर इज ॲनास्थेसाइज, नो लॉस ऑफ मोटर फंक्शन्स. ओके, सो दे जनरली अफेक्ट्स ऑन द सेन्सरी नर्व, दे डझंट अफेक्ट्स ऑन द मोटर नर्व. ओके, सो दॅट्स वाय सर्फेस ॲनास्थेटिक्स आहेत किंवा म्युकस मेम्ब्रेन ॲप्लिकेशन ॲनास्थेटिक्स आहेत, दे डज नॉट अफेक्ट अ मोटार फंक्शन्स. ओके, सो त्याचे एक्झाम्पल इथे दिलेले आहेत, कोकेन, सिंकोकेन, अमिथोकेन. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज बाय हायपोडर्मिक इंजेक्शन. ओके, सो हायपो मीन्स लोअर अँड डर्मिक मीन्स डर्मिस रिजनला. ओके, सो डर्मिसच्या लोअर रिजनमध्ये जे इंजेक्ट केले जातात ॲनास्थेटिक्स, त्यांना हायपोडर्मिक इंजेक्शन्स असं म्हणतात. ओके, सो हायपोडर्मिक इंजेक्शन्स आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ लोकल ॲनास्थेशिया. ओके, त्याच्यामध्ये प्रोकेन 2% सोल्युशन आहे, अमिथोकेन 0.1%, सिंकोकेन 0.5%. ओके, सो हायपोडर्मिक इट इज नथिंग बट द अंडर अ डर्मिस रिजन. ओके, सो दे इट ऑल्सो शुड ॲक्ट थ्रू द टॉपिकल ॲप्लिकेशन ऑर ॲप्लिकेशन टू अ म्युकस मेम्ब्रेन थ्रू अ हायपोडर्मिक इंजेक्शन्स. ओके, सो त्याचा जो बेसिक मेन टेक्निक जी आहे किंवा बेसिक जी मेथड आहे बाय ॲप्लाईंग अ लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट इज दॅट सर्फेस ॲनास्थेटिक ॲक्शन्स. ओके, नेक्स्ट आहे बाय इनफिल्ट्रेशन. ओके, सो त्याच्या नावामध्येच आहे बाय इनफिल्ट्रेशन, म्हणजे काय तर लो स्किनच्या लेअरमध्ये जेव्हा ॲनास्थेटिक्स ॲप्लाय केलं जातं किंवा इंजेक्ट केलं जातं तेव्हा ते एका लेअरमधून दुसऱ्या लेअरमध्ये, दुसऱ्या लेअरमधून तिसऱ्या, अशा ज्या स्किनच्या लेअर्स आहेत डिफरंट, आपण स्किनची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी स्टडी केलेली आहे. ओके, सो त्या लेअरमध्ये त्यांचं जे आहे ते फिल्ट्रेशन टेक्निकने त्यांचं जे आहे तो ट्रान्सपोर्ट होतो. ओके, सो जनरली डायल्यूट सोल्युशन लोकल ॲनास्थेटिक्सचे यूज केले जातात स्किनमध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे ते जे डायल्यूट सोल्युशन आहेत ते हायर क्वांटिटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करणं गरजेचं आहे फॉर इनफिल्ट्रेशन टेक्निकने जेव्हा किंवा इनफिल्ट्रेशन मेथडने जेव्हा ॲनास्थेशिया प्रोड्यूस केला जातो. ओके, सो हाय क्वांटिटी रिक्वायर्ड असते, जरी त्या एरिया जरी कमी असला, ॲक्शन शो करण्यासाठी एरिया जरी कमी असला तरी त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी जी आहे ती लोकल ॲनास्थेटिकची लागते, कारण का डायल्यूट सोल्युशन जे आहे ते लोकल ॲनास्थेटिकचं आपण इथे यूज करतो. ओके, सो डायल्यूट सोल्युशन आहे ते फिल्टर होत जाऊन जाऊन मग जे आहे ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्या पर्टिक्युलर डिपर टिश्यूपर्यंत हायर कॉन्सन्ट्रेशन पोचणार आहे आणि मग त्याचा हायर लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट आहे जो तो काय आहे तो मिळणार आहे. ओके, सो इथे सांगितलेलं आहे प्रोकेन ॲड्रिनालिन इंजेक्टेड ॲट फर्स्ट इंट्राडर्मली, देन सबक्युटेनियसली अँड देन इन टू अ डिपर टिश्यूज. ओके, सो एकदा इंट्राडर्मली इंजेक्ट केल्यानंतर ते सबक्युटेनियस रिजनला आणि डिपर टिश्यूपर्यंत बाय इन्फिल्ट्रेशन टेक्निकने जाऊन पोचतं आणि मग त्याची जी ॲक्शन आहे ती लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट आहे तो मिळून येतो. ओके, सो इथे जर सर्फेस ॲनास्थेशिया जर आपण बघितलं तर ते फक्त सर्फेस रिजनला आहे. ओके, सो जर आपण निडल जर सर्फेस ॲनास्थेटिक देऊन जर इंजेक्ट केली त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर निडल जसजशी आत जाईल डिपर टिश्यूजमध्ये जाईल तसे तसे पेन सेन्सेशन व्हायला लागतील, फक्त सर्फेस रिजनचं जे नर्व कंडक्शन आहे ते ब्लॉक केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे बाय ॲप्लिकेशन टू वुंड्स. ओके, सो लोकल ॲनास्थेटिक्स इफेक्ट शो केला जातो, सपोज पर्टिक्युलर स्किनच्या त्या पार्टमध्ये जखम झालेली आहे तो त्या जखमेचा तेवढाच एरिया जो आहे तो फक्त ॲनास्थेटिक इफेक्ट त्याच्यावर शो केला जातो. त्याचं एक्झाम्पल आहे बेन्झोकेन, ऑर्थोकेन. ओके, सो जनरली ते वुंडसाठी यूज केले जातात टू प्रोड्यूस अ लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट. ओके, नेक्स्ट आहे बाय ॲप्लिकेशन टू अ स्किन. ओके, सो बाय ॲप्लिकेशन टू अ स्किन त्याचं एक्झाम्पल आहे इथाल क्लोराईड स्प्रे. ओके, सो हे स्प्रे फॉर्ममध्ये इथाल क्लोराईड ड्रग ॲज अ लोकल ॲनास्थेटिक यूज केला जातो, स्किनच्या सर्फेसवर त्याचा स्प्रे जो आहे तो स्प्रेड केला जातो आणि त्याच्यामुळे सर्फेस रिजनचं जे नर्व कंडक्शन आहे, नर्व ज्या आहेत त्या पॅरालाइज होतात आणि ते त्यांचं फंक्शन करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे नर्वचं जे पेनचं कंडक्शन करायचं, इम्पल्स कंडक्ट करायची जी कॅपॅसिटी आहे ती टोटली डिमिनिश केली जाते. ओके, सो ह्याच्यामध्ये बेसिक ज्या आहेत त्या
दोन मेजर टेक्निक्स आहेत, सरफेस ॲनॅस्थेटिक टेक्निक आणि इनफिल्ट्रेशन टेक्निक्स. ओके, सो त्याच्यामध्ये इनफिल्ट्रेशन टेक्निक हे इनफिल्ट्रेशन ह्या क्रायटेरियामध्ये यूज केली जाते, बाय ॲप्लिकेशन टू म्युकस मेम्ब्रेन, बाय हायपोडर्मिक इंजेक्शन, बाय ॲप्लिकेशन टू वुंड्स अँड बाय ॲप्लिकेशन टू अ स्किनमध्ये जनरली सरफेस ॲनॅस्थेटिक टेक्निक जी आहे ती यूज केली जाते. ओके, नेक्स्ट पार्ट इथे सांगितलेलं आहे ड्रग्स ब्लॉकिंग्स अ सेन्सरी इम्पल्सेस. ओके, सो सिम्पली हे जे एजंट्स आहेत ते काय करतात की सेन्सरी इम्पल्स जे आहेत ते ब्लॉक करतात. ओके, सो फर्स्ट आहे त्याची टेक्निक आणि त्याची मेथड, दॅट इज ब्लॉक ॲनॅस्थेशिया. नंतर स्पायनल ॲनॅस्थेशिया आहे अँड बाय प्रोड्युसिंग कॉर्डल ॲनॅस्थेशिया. ओके, सो ब्लॉक ॲनॅस्थेशिया मीन्स द ॲनॅस्थेटिक एजंट विच ब्लॉक्स द कंडक्शन ऑफ ॲनॅस्थेशिया. ओके, सो जनरली ब्लॉक ॲनॅस्थेटिक जे ड्रग्ज आहेत इथे प्रोकेन आहे. ओके, ते नर्व ट्रंक ह्या एरियामध्ये इंजेक्ट केले जातात. ओके, सो नर्व ट्रंक म्हणजे काय, तर तिथे सगळ्या नर्व ज्या आहेत त्या एकवटलेल्या असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघायला गेलो तर लाईटची एक मोठी वायर असते. ओके, ती जर आपण ओपन केली तर त्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या वायर्स असतात. ओके, तशा टाईपचं स्ट्रक्चर बॉडीमध्ये असतं, त्याला नर्व ट्रंक म्हणतात, की जिथे सगळ्या नर्व ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या असतात. ओके, सो कंडक्शन ब्लॉक ॲनॅस्थेशियामध्ये काय केलं जातं, ब्लॉक ॲनॅस्थेशियामध्ये तर त्या नर्व ट्रंकमध्ये जे आहे ते लोकल ॲनॅस्थेटिक इंजेक्ट केल्या जातात आणि त्याच्यामुळे तो जो डिस्टल जो काही पर्टिक्युलर एरिया आहे तो काय केला जातो, ॲनॅस्थेसाइज्ड केला जातो. ओके, एक्झाम्पल याचं प्रोकेन आहे की नर्व ट्रंकमध्ये प्रोकेन आहे ते डायरेक्टली इंजेक्ट केलं जातं आणि त्याच्यामुळे नर्व ज्या आहेत एकवटलेल्या आहेत नर्व ट्रंकमध्ये, त्या नर्वचा जो सगळा एरिया आहे तो टोटली ब्लॉक केला जातो. ओके, नेक्स्ट आहे स्पायनल ॲनॅस्थेशिया. ओके, सो स्पायनल ॲनॅस्थेशियामध्ये एक्झाम्पल आहे प्रोकेन, अमायलोकेन. ओके, सो याच्यामध्ये ड्रग इज इंट्रोड्यूस्ड आफ्टर अ लंबर पंक्चर. ओके, म्हणजे ड्रग जो आहे तो स्पायनल ॲनॅस्थेशिया म्हणजे त्याचं रिजन आहे स्पायनल कॉर्ड. ओके, स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्ट केला जातो पण त्याची जी साईड जी आहे इंजेक्शनची ती कुठे आहे, तर लोअर लंबर रिजनला आहे. ओके, लंबर व्हर्टिब्रे व्हर्टिब्रेचं जर तुम्ही हे बघितलं असाल तर तुम्ही बघितलं असाल की लंबर व्हर्टिब्रे जे आहेत ते कमरेकडच्या एकदम लोअर रिजनला अवेलेबल असतात. ओके, सो लंबर 2-3 और T4-3-4 ह्या लंबर व्हर्टिब्राच्या नंबरमध्ये जनरली स्पायनल ॲनॅस्थेटिक ड्रग जे आहेत ते इंजेक्ट केले जातात. ओके, अँड देअर बाय दे प्रोड्युसेस अ ॲनॅस्थेटिक इफेक्ट्स. ओके, लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट्स. ओके, नेक्स्ट आहे बाय प्रोड्युसिंग अ कॉर्डल ॲनॅस्थेशिया. ओके, सो दे प्रोड्युसेस अ कॉर्डल टाईप ऑफ ॲनॅस्थेशिया. ओके, सो कॉर्डल ॲनॅस्थेशिया इट इज नथिंग बट द रिजन बिटवीन द सॅक्रल अँड लोअर लंबर नर्व स्पेस. ओके, दॅट स्पेस इज नोन ॲज कॉर्डल स्पेस. ओके, सो सॅक्रल आणि लोअर लंबर रिजनमध्ये जेवढे पण व्हर्टिब्रे आहेत त्या पोर्शनमध्ये जनरली जे आहे ते हा जो आहे तो कॉर्डल ॲनॅस्थेशिया दिला जातो. ओके, सो प्रोकेन इज इंजेक्टेड इनटू द इपिड्युरल स्पेस. ओके, सो त्या इपिड्युरल स्पेसमध्ये प्रोकेन इंजेक्ट केलं जातं अँड देअर बाय दे प्रोड्युसेस अ इपिड्युरल टाईप ऑफ ॲनॅस्थेशिया. ओके, सो त्याची जी साईट ऑफ ॲक्शन जी आहे ती नर्व रूटला असते. ओके, नर्वच्या रूटला जनरली लंबर जो आहे तो सॅक्रल आणि लंबर ह्याच्यामधल्या जे नर्व ज्या आहेत त्यांच्या रूट एरियामध्ये जनरली जे आहे ते इपिड्युरल ॲनॅस्थेशिया जो आहे तो दिला जातो. ओके, अँड देअर बाय दे कॉजेस अ लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट्स. ओके, सो नर्व ब्लॉकेजमध्ये आपण किंवा ब्लॉकिंग सेन्सरी इम्पल्समध्ये आपण बघितलेलं आहे की ब्लॉक ॲनॅस्थेशिया आहे. ओके, त्याच्यानंतर नर्व ब्लॉक करून ॲनॅस्थेशिया अराईज केला जातो, त्याच्यानंतर स्पायनल ॲनॅस्थेशिया आहे, इपिड्युरल ॲनॅस्थेशिया आहे. ओके, सो दीज आर द डिफरंट टेक्निक्स अँड मेथड थ्रू विच लोकल ॲनॅस्थेटिक इफेक्ट्स प्रोड्यूस ऑन द बॉडी. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ह्याच्यावर हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये पडलेला आहे, डिफरंट मेथड्स ऑर टेक्निक्स ऑफ लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके, सो ह्या जो आहे तो पार्ट जो आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहेत इंडिव्हिज्युअल ड्रग. ओके, क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलेलं आहे इंडिव्हिज्युअल ड्रग, त्याच्यामध्ये लोकल ॲनॅस्थेटिक्स या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 4 ड्रग इन्क्लूड केलेले आहेत, त्याच्यामध्ये कोकेन आहे, प्रोकेन आहे, लिग्नोकेन आहे आणि सिंकोकेन आहे. ओके, सो कोकेन इज द फर्स्ट सबस्टन्स टू बी रेकग्नाइज्ड ॲज ॲन लोकल ॲनॅस्थेटिक्स. ओके,
So most drugs of abuse are usually adulterated. An example of common adulterant of cocaine is levamisole, which causes a granulocytosis. The common reason for cocaine users to come to a emergency department include psychiatric complaints, that is depression precipitated by a cocaine, dysphoria, agitation, paranoia, convulsions, hyperthermia and chest pain. Okay, hyperthermia is a major causes of cocaine fatalities. Commonly cocaine is consumed with alcohol, which creates a cardiotoxic metabolite called as cocaethylene. Okay, सो फार्माकोलॉजी जर कोकेनची बघायची झाली तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. फर्स्ट इथे काय सांगितलेलं आहे की कोकेन जो आहे तो ॲब्यूज टाईप ड्रग आहे. ओके, सो कोकेन जेव्हा पर्सनला ॲज अन लोकल ॲनेस्थेटिक घेतला जातो, जर इंजेक्शन रूटने जर तो ॲडमिनिस्ट्रेट केला तर त्याचे जे आहेत ते ॲब्युजल टाईप किंवा डिपेंडन्स टाईप जे इफेक्ट्स आहेत किंवा हॅबिच्युएशन टाईप इफेक्ट जे आहेत ते तो प्रोड्यूस करतो. आणि त्याचे जे टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते मोर टॉक्झिक आहेत, मोर हार्मफुल इफेक्ट्स आहेत, मोर लिथल इफेक्ट्स जे आहेत ते बॉडीवर तो शो करतो. ओके, सो त्याच्यामुळे जनरली कोकेन जो आहे तो सुपरफिशियली यूज केला जातो, बाय इंजेक्शन कोकेन जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेट केला जात नाही. ओके, सो कोकेन इज अ फर्स्ट सबस्टन्स टू बी रेकग्नाइज एज एन लोकल ॲनेस्थेटिक्स. इट इज वेल ॲब्झॉर्ब फ्रॉम द म्युकस मेम्ब्रेन. इट इज ऑल्सो ॲब्झॉर्ब फ्रॉम द कंजक्टिवल म्युकस मेम्ब्रेन, हेन्स यूज टू प्रोड्यूस अ लोकल ॲनेस्थेशिया इन आईज. ओके, सो जनरली लोकल रिजनला ॲनेस्थेशिया प्रोड्यूस करण्यासाठी कोकेन यूज केला जातो, आणि तो जो आहे तो सरफेस रिजनला ॲज ॲन लोकली ॲप्लाय केला जातो. ओके, सो म्युकस मेम्ब्रेनला ॲप्लाय केला जातो अँड द कंजक्टिवल म्युकस मेम्ब्रेन. ओके, सो कंजक्टिवल म्युकस मेम्ब्रेन मीन्स इट इज प्रेझेंट इन टू अ आय. ओके, सो त्याच्यामुळे आयमध्ये लोकल ॲनेस्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी जनरली कोकेन हा ड्रग यूज केला जातो. कोकेन इन सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट अँड टॉक्झिक डोसेस मे लीड टू अ रेस्टलेसनेस अँड फायनली कन्वर्जन्स. ओके, सो दीज आर द साइड इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ कोकेन. So it diminishes the physical fatigue, which is probably due to its power to prolong the action of adrenaline and non-adrenaline, which increases the force of muscle contraction in the fatigue. Okay, so cocaine jo aahe to jeva non-adrenaline ki adrenaline sobat administered kela jato teva it diminishes the physical fatigue. Okay, so jo kai physical fatigue aahe to diminish kela jato, which is due to its power to prolong the action of adrenaline and non-adrenaline, which increases the force of मसल कॉन्ट्रॅक्शन इन फटीक. ओके, सो त्याच्यामुळे फटीकमध्ये जी मसल टोन गरजेची आहे ती मेंटेन करायचं काम जे आहे ते कोकेन विथ ॲड्रिनालिन अँड नॉन ॲड्रिनालिन ड्रग ह्या कॉम्बिनेशनमध्ये इफेक्ट शो करतो. ओके, बिकॉज ऑफ कार्डिओटॉक्सिसिटी, सेंट्रल टॉक्सिसिटी अँड ॲडिशन लायबिलिटी, इट शुड नॉट बी गिवन बाय इंजेक्शन बट शुड ओनली बी रिझर्व्ड फॉर अ सुपरफिशियल ॲप्लिकेशन. ओके, सो जनरली फक्त सुपरफिशियली जे आहे ते ॲप्लाय केलं जातं, इंजेक्शनने दिलं जात नाही. त्याचं मेन रिझन आहे इट कॉजेस अ कार्डिओटॉक्सिसिटी, सेंट्रल टॉक्सिसिटी अँड ॲडिक्शन ॲबिलिटी. ओके, सो ॲडिक्शन कॉज करण्याचे चान्सेस आहेत. कार्डियक सिस्टीममध्ये त्याची टॉक्सिसिटी दिसून येते आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवर सुद्धा त्याचे टॉक्झिक इफेक्ट दिसून येतात. ओके, सो त्याच्यामुळे ते बाय इंजेक्शन रूटने ॲडमिनिस्ट्रेट केलं जात नाही तर तो सुपरफिशियली ॲप्लाय केला जातो. ओके, सो हे सुद्धा रिझन एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की कोकेन जो आहे तो बाय इंजेक्शन रूटने का दिला जात नाही, किंवा कोकेन जे आहे ते लोकली का ॲप्लाय केलं जातं, सुपरफिशियल रिजनला का ॲप्लाय केलं जातं. त्याचं रिझन काय आहे? बिकॉज ऑफ कार्डिओटॉक्सिसिटी इफेक्ट, सेंट्रल टॉक्सिसिटी इफेक्ट अँड कॉजेस ऑफ ॲडिक्शन लायबिलिटी. ओके, सो ह्याच्यामुळे जो आहे तो कोकेन जो आहे तो सुपरफिशियली फक्त ॲप्लाय केला जातो. ओके, सो कोकेन अँड ॲम्फिटामाइन्स हॅव व्हेरी सिमिलर इफेक्ट्स ऑन मूड पॅटर्न्स ऑफ ॲब्यूज, द टाईप ऑफ डिपेंडन्स प्रोड्यूस अँड देअर टॉक्झिक इफेक्ट्स. ओके, सो डिफरन्सेस आर मेनली इन द फार्माकोकायनेटिक्स. टी आ हाफ ऑफ कोकेन इज शॉर्टर 50 to 90 minutes, लॉन्गर 5 to 10 minutes 10 hours फॉर ॲम्फिटामाइन. ओके, सो आपल्याला फक्त इथे कोकेन मेन्शन करायचं आहे. सो कोकेनचा जो टी हाफ आहे तो 50 to 90 minutes एवढा आहे. ओके, कोकेन जो आहे तो हायड्रोक्लोराईड फॉर्ममध्ये इंजेक्ट
केला जातो विच कॉजेस द युफोरिया. ओके, बट जनरली इंजेक्शन फॉर्ममध्ये कोकेन यूज केला जात नाही. ओके, सुपरफिशियली लोकली अप्लाय केला जातो. रेट ऑफ अब्सॉर्प्शन इज लिमिटेड बाय लोकल वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. कोकेन फ्री बेस इज स्मोक्ड अँड डिलिवर्ड डायरेक्टली टू अ पल्मोनरी सर्क्युलेशन लेफ्ट हार्ट अँड ब्रेन टॉक्सिसिटी. ओके, सो त्याच्यामुळे हार्ट आणि ब्रेन टॉक्सिसिटी शो करतं जर इंजेक्शन रूटने दिला तर, अँड दॅट्स रिझल्ट्स इन टू अ ॲडिक्शन लायबिलिटी ऑल्सो. सो दॅट्स वाय इट्स नॉट गिवन टू अ इंजेक्शन रूट. ओके, सो त्याच्यामुळे तो सुपरफिशियली ॲडमिनिस्टर्ड केला जातो. ओके, सो हे झालं कोकेनबद्दल. ओके, सो कोकेनची जर फार्माकोलॉजी बघायची झाली तर कोकेन इनहिबिट्स द ॲक्शन ऑफ मोनोअमाइन रिअपटेक ट्रान्सपोर्टर. ओके, सो दे इट प्रोड्युसेस द ॲक्शन थ्रू द इनहिबिट द मोनोअमाइन रिअपटेक. ओके, अँड इन्क्रीजेस द टाईम दॅट मोनोअमाइन्स कॅन बाइंड द रिसेप्टर. सो त्याच्यामुळे मोनोअमाइन्स जे आहेत ते रिसेप्टरला बाइंड होतात आणि त्यांची जी डिझायर्ड ॲक्शन गरजेची आहे. मोनोअमाइन्समध्ये डोपामाइन आहे, सिरेटोनिन आहे, नॉन इफिनेफ्रिन आहे. ओके, सो त्यांची जी ॲक्शन आहे ती दिसून येते. ओके, सो मेन साइट ऑफ ॲक्शन जी आहे ती मोनोअमाइन रिअपटेक ट्रान्सपोर्टर आहे. त्याच्यावर आहे इनहिबिट ट्रान्सपोर्टर फंक्शन्स अँड मोनोअमाइनचं जे ट्रान्सपोर्टर आहे रिअपटेक आहे त्याच्यावर इनहिबिटरी इफेक्ट शो करतो आणि त्याच्यामुळे मोनोअमाइन्स जे आहेत डोपामाइन सेरोटोनिन नॉन इफिनेफ्रिन त्याचं रिअपटेक होत नाही आणि त्याची ॲक्शन जी आहे ती फॅसिलेट केली जाते. ओके, सो इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मोनोअमाइन इन द सिनॅप्टिक क्लेफ्ट अँड देअर बाय दे प्रोड्युसेस द ॲक्शन ऑफ द देअर रिस्पेक्टिव्ह रिसेप्टर्स. ओके, सो ही झाली कोकेनची फार्माकोलॉजी. ओके, सो सिम्टम्स विड्रॉल सिम्टम्स जे आहेत किंवा टॉक्झिक सिम्टम्स आहेत इंटॉक्झिकेशन अँड विड्रॉल सिम्टम्स. सो इंटॉक्झिकेशन दॅट स्टिम्युलेशन युफोरिया हायपर विजिलन्स एन्झायटी सायकोमोटर ॲजिटेशन आहे एनर्जी आहे ॲनोरेक्झी आहे अँड ऑटोनॉमिक ऑरोझल आहे चेस्ट पेन कार्डियक अरेथमियाज रेस्पिरेटरी डिप्रेशन कन्फ्युजन सीझर्स. ओके, सो दीज आर द इंटॉक्झिकेशन इफेक्ट. ओके, मीन्स नॉट अ लिथल इफेक्ट्स. ओके, जस्ट अ हार्मफुल इफेक्ट्स. ओके, विड्रॉल सिम्टम्स आहेत त्याचे डिप्रेशन सायकोमोटर रिटार्डेशन फटीक इन्क्रीज्ड ॲपेटाईट अँड क्रेविंग. ओके, सो ड्यू टू दिस इंटॉक्झिकेशन अँड विड्रॉल इफेक्ट्स द कोकेन डज नॉट ॲडमिनिस्टर्ड थ्रू द इंजेक्शन रूट. ओके, सो त्याच्यामुळे ते लोकली ॲप्लाय केलं जातं त्याच्यामुळे हे जे इफेक्ट्स आहेत ते मायनर क्वांटिटीमध्ये दिसून येतात. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे प्रोकेन. ओके, सो प्रोकेन इज अ लोकल ॲनेस्थेटिक ड्रग बिलॉंगिंग टू अ इस्टर ग्रुप. द फर्स्ट इंजेक्टेबल लोकल ॲनेस्थेटिक्स. इट हॅज नो टॉपिकल ॲनेस्थेटिक इफेक्ट. प्रोकेन इज अ वॅसोडायलेटर ऑफन को ॲडमिनिस्टर्ड विथ इफिनेफ्रिन टू इंड्यूस अ वॅसोकॉन्स्ट्रिक्शन. वॅसोकॉन्स्ट्रिक्शन्स हेल्प टू रिड्यूस अ ब्लिडिंग अँड प्रिव्हेंट्स द ड्रग फ्रॉम द रिचिंग टू अ सिस्टमिक सर्क्युलेशन इन लार्ज अमाऊंट. मेटाबोलाइज्ड इन द प्लाझ्मा इन टू अ पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड अँड एक्सक्रिटेड बाय द किडनी. द ॲलर्जिक रिएक्शन टू अ प्रोकेन आर नॉट इन रिस्पॉन्स टू अ प्रोकेन इट सेल्फ बट टू अ पाबा. द प्रोकेन इज रेअरली यूज टुडे बिकॉज मोर इफेक्टिव्ह अँड अल्टरनेटिव्ज आर एक्झिस्ट. ओके, सो काय सांगितलं आहे प्रोकेन इट इज अन इस्टर टाईप ऑफ पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड. ओके, सो इट इज पुअरली ॲब्झॉर्ब फ्रॉम द म्युकस मेम्ब्रेन अँड हॅज टू बी इंजेक्टेड. सो इज ऑफ नो व्हॅल्यू ऑफ सर्फेस ॲनेस्थेटिक्स. ओके, सो जनरली प्रोकेन जो आहे तो ॲज अ सर्फेस ॲनेस्थेटिक म्हणून ॲक्ट होत नाही, तर त्याला बॉडीमध्ये इंजेक्ट करणं गरजेचं आहे. कारण का सर्फेसला जर ॲप्लाय केलं तर तेवढा बेनिफिशियल इफेक्ट शो करत नाही. ओके, सो प्रोकेन इज रॅपिडली हायड्रोलाइज्ड बाय अ प्रोकेन इस्टरेज टू गिव अ पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड अँड डाय इथाइल अमायनो इथॅनॉल. ओके, सो एकदा इंजेक्शन रूटने प्रोकेन जेव्हा बॉडीमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत तेव्हा प्रोकेन जो आहे तो रॅपिडली त्याचं हायड्रोलायझेशन होतं. ओके, प्रोकेन इस्टरेज हे एन्झाइम आहे ते त्याचं मेटाबॉलिझम करतं त्याचं ब्रेकडाऊन करतं आणि त्याचं कन्वर्जन जे आहे ते पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड आणि डाय इथाइल अमायनो इथॅनॉलमध्ये केलं जातं. ओके, सो त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत विच इज जनरली ड्यू टू द पॅरा अमायनो बेन्झॉइक ॲसिड. ओके, सो त्याचं हायड्रोलायझेशन झाल्यानंतर जो पाबा तयार होतो त्याच्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते दिसून येतात. ओके, सो इट इज अ वॅसोडायलेटर. त्याचं जे मेन प्रॉपर्टी आहे ती तो वॅसोडायलेटर आहे. ओके, सो
वैसो कंस्ट्रिक्शन ऐक्शन तो शो करत नहीं है. ओके, बट अपने महती है कि वैसो कंस्ट्रिक्शन इफेक्ट शो करण गरजेज है आइडियल लोकल एनेस्थेटिक ने, कारण का ऐब्सॉर्प्शन रेट डिक्रीज होते, ऐब्सॉर्प्शन होते नहीं, सिस्टेमिक इंट्री जी है ती प्रिवेंट होते. सिस्टेमिक इंट्री प्रिवेंट जाए जी लोकल एनेस्थेटिक हा इफेक्ट जो गरजेज है तो जास्त मिलते. ओके, सो तो वैसो डायलेटर असल्यामुळे वैसो कंस्ट्रिक्टर ॲड्रेनालिन किंवा नॉरइफिनेफ्रिन सोबत ॲडमिनिस्ट्रेट करणं गरजेचं आहे फॉर देअर बेटर ॲक्शन. ओके, सो प्रोकेन हॅज अ मसल रिलॅक्संट अँड क्विनिडिन लाईक ॲक्शन. इट इज मच लेस टॉक्झिक दॅन द कोकेन, दो दिस डिपेंड्स ऑन टू द लार्ज एक्सटेंट ऑन इट्स पुअर ॲब्सॉर्प्शन. टॉक्झिक इफेक्ट्स इन्क्लूड्स अ कन्वर्जन्स, रेस्पायरेटरी पॅरालिसिस, हायपोटेन्शन, स्किन सेन्सिटायझेशन. ओके, सो दीज आर द टॉक्सिक इफेक्ट्स विच इज असोसिएटेड विथ प्रोकेन. ओके, सो प्रोकेन इज मेनली यूज फॉर इनफिल्ट्रेशन एंड कंडक्शन एनास्थेशिया. ओके, सो ज्या मेथड्स अपन बगित है प्रोकेन है अपन बगित है कि जनरली इनफिल्ट्रेशन टेक्निक मधे कंडक्शन एनास्थेशिया जे है जनरली प्रोकेन ड्रग जो है तो यूज किया जो. ओके, नेक्स्ट ड्रग है लिडोकेन विच इज ऑल्सो नोन एज लिग्नोकेन. ओके, विच इज ऑल्सो नोन एज झायलोकेन. ओके, सो लिडोकेन, झायलोकेन और लिग्नोकेन इज अ कॉमन लोकल एनास्थेटिक्स एंड एंटी अरेथमिक ड्रग, मोस्ट वाइडली यूज एज एन लोकल एनास्थेटिक, इफेक्टिव बाय ऑल रूट्स, फास्टर ऑनसेट ऑफ एक्शन, अवेलेबल एज इंजेक्शन, टॉपिकल सोल्यूशन, जेली एंड ऑइंटमेंट. द लिडोकेन इज यूज टॉपिकली टू रिलीव अ इचिंग, बर्निंग एंड पेन फ्रॉम द स्किन इन्फ्लामेशन एंड इंजेक्टेड एज अ डेंटल एनास्थेटिक्स और द लोकल एनास्थेटिक्स फॉर अ माइनर सर्जरी, मोर इंटेन्स एंड लॉन्गर लास्टिंग दैन प्रोकेन. ओके, सो इधे जो लिडोकेन है, लिडोकेन जो है तो जनरली इथे बघितलं आपण तर त्याला झायलोकेन आणि लिग्नोकेन असं सुद्धा म्हटलं जातं, अँड इट्स लोकल ॲनेस्थेटिक्स म्हणून तो ॲक्ट होतो, अँड ऑल्सो इट्स ॲक्ट्स एज अन अँटी अरेथमिक्स ड्रग्स. ओके, सो इट इज नॉट अ वॅसोडायलेटर ऑर वॅसो कन्स्ट्रिक्टर. ओके, सो दोन्ही इफेक्ट शो करत नाही. रॅपिडली ॲब्झॉर्ब फ्रॉम द म्युकस मेम्ब्रेन, द ऑनसेट ऑफ ॲक्शन इज रॅपिड अँड लास्ट फॉर अन हवर, दो दिस इज अ ग्रेटली प्रोलॉन्ग बाय द एडिशन ऑफ एड्रिनालिन. ओके, सो द टॉक्सिसिटी ऑफ द लिग्नोकेन इज सिमिलर टू द प्रोकेन बट मोर पोटेंट, आणि थेरापेटिक रेशो जो आहे तो त्याचा बेटर आहे ॲज कम्पेअर टू द प्रोकेन. ओके, सो लिग्नोकेन इज यूज्ड फॉर द इनफिल्ट्रेशन, नर्व ट्रंक आणि टॉपिकल ॲनेस्थेशिया. ओके, सो ह्या तीन टेक्निकने जे आहे ते लिग्नोकेन जो आहे तो बॉडीमध्ये लोकल ॲनेस्थेटिक इफेक्ट शो करतो. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रग बघायचा आहे सिंकोकेन. ओके, सो सिंकोकेन इट इज अन सिंथेटिक लोकल ॲनेस्थेटिक, स्ट्रॉंगर इवन दॅन कोकेन. ओके, सो सिंथेटिक ॲनेस्थेटिक आहे, कोकेनपेक्षा स्ट्रॉंगर त्याचे ॲक्शन आहे. ओके, आणि कोकेन एवढी त्याची टॉक्झिसिटी नाही आहे. ओके, सो लेस टॉक्झिक दॅन कोकेन बट मोर पोटेंट दॅन कोकेन. ओके, सो हेन्स इफ केअर इज टेकन टू सी दॅट प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन इज यूज्ड, इट इज सेफ इन यूज, इट इज यूज्ड फॉर स्पायनल ॲनास्थेशिया. ओके, सो जनरली स्पायनल ॲनास्थेशिया या टेक्निकने सिंकोकेन हा जो ड्रग आहे तो बॉडीमध्ये ॲज ॲन लोकल ॲनास्थेटिक म्हणून ॲडमिनिस्टर्ड केला जातो. ओके, सो इथे आपले चार ड्रग लोकल ॲनास्थेटिक्स कम्प्लीट झालेले आहेत. ओके, जर कम्पॅरेटिवली आपण जर कम्पेअर केले लोकल ॲनास्थेटिक्स तर इथे तुम्हाला दिसतं आहे टेबल एक दिसतं, त्याच्यामध्ये डिफरंट प्रॉपर्टीज वाईज ड्रग्स जे आहेत ते कम्पेअर केलेले आहेत. ओके, सो प्रॉपर्टीमध्ये पोटेन्सी आहे, ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे, टॉक्झिसिटी आहे, ऑनसेट ऑफ ॲनास्थेशिया आहे. ओके, सो कोकेन फर्स्ट ड्रग आपण बघितला तर पोटेन्सी त्याची बघितली तर पोटेंट दॅन लिग्नोकेन. ओके, प्रोकेन आहे तो लिस्ट पोटेंट आहे, लिग्नोकेन जो आहे तो इंटरमिजिएट अबाउट ट्वाइस ॲज प्रोकेन. ओके, सो त्याची जी ॲक्शन आहे, पोटेन्सी जी आहे ती इंटरमिजिएट टाईप ऑफ आहे. ओके, सो प्रोकेनपेक्षा डबल त्याची ॲक्शन जी आहे ती लोकल ॲनेस्थेटिक इफेक्ट तो शो करतो. ओके, सिंकोकेन विच इज अ मोस्ट पोटेंट. ओके, सो सगळ्यात पोटेंट लोकल ॲनेस्थेटिक कोणतं असेल तर ते सिंकोकेन आहे. ओके, त्याच्यानंतर कोकेन आहे, त्याच्यामध्ये कोकेन जे आहेत ते लिग्नोकेनपेक्षा पण मोर पोटेंट आहे. ओके, आणि मग लिग्नोकेन जे आहे ते आहे आणि प्रोकेन जे आहे ते लिस्ट पोटेंट आहे. ओके, नेक्स्ट आहे ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ड्युरेशन ऑफ ॲक्शन कोकेनची जी आहे ती हाफ टू वन हवरसाठी आहे, प्रोकेनची वन हवरसाठी आहे, लिग्नोकेन 5 hours आणि सिंकोकेन 5 hours. ओके, सो जर ड्युरेशन ऑफ ॲक्शन कम्पेअर केली तर लिग्नोकेन आणि सिंकोकेन जे आहेत ते मोर ड्युरेशन ऑफ ॲक्शन शो करतात. ओके, नेक्स्ट आहे टॉक्झिसिटी.
कोकेन इट इज एन मोर मोस्ट टॉक्सिक. प्रोकेन जो है तो लिस्ट टॉक्सिक है. लिग्नोकेन लिस्ट टॉक्सिक है. सिंकोकेन है तो मोस्ट टॉक्सिक बट लेस दैन कोकेन. ओके सो जर टॉक्सिसिटी वाइज अपन कंपेयर के लिए तो कोकेन मोर टॉक्सिक है. त्याच्यानंतर सिंकोकेन येईल आणि त्याच्यानंतर मग प्रोकेन आणि लिग्नोकेन येतील. ओके ऑनसेट ऑफ एक्शन बघायची झाली तर कोकेनची जी है ती 1 ते 5 मिनिटांमध्ये तो त्याची ऑनसेट ऑफ एक्शन शो करतो. ओके प्रोकेन रिक्वायर्स 2 to 5 मिनिट्स. लिग्नोकेन रिक्वायर्स 1 मिनिट. ओके आणि एक सिंकोकेन आहे विच शोज अ फास्ट ऑनसेट ऑफ ॲक्शन. ओके सो कम्पेअर केली जर ऑनसेट ऑफ ॲक्शन तर सिग्नोकेन फास्ट आहे. त्याच्यानंतर जो येईल तो लिग्नोकेन आहे. त्याच्यानंतर कोकेन आणि मग जो आहे तो ऑनसेट ऑफ ॲक्शन जी आहे ती प्रोकेनची आहे. ओके नेक्स्ट जर प्रॉपर्टी बघितली ॲनास्थेटिक जर इफेक्ट बघितला जर कोणती टेक्निकने यूज केला तर त्याच्यामध्ये प्रोकेन जो आहे तो टॉपिकल ॲनास्थेटिक मेथडने यूज केला जातो. कोकेन जो है तो टॉपिकल जनरली ॲनास्थेटिक जो सरफेस ॲनास्थेशिया है त्याच्यामध्ये यूज केला जातो. प्रोकेन जो है तो इन्फिल्ट्रेशन इपिड्युरल आणि स्पायनल ॲनास्थेटिक मेथडने यूज केला जातो. लिग्नोकेन जनरली टॉपिकल इन्फिल्ट्रेशन इपिड्युरल आणि स्पायनल ॲनास्थेटिक टेक्निकने यूज केला जातो. ओके आणि सिंकोकेन जो है तो हायपोडर्मल इंजेक्शन अँड स्पायनल ॲनास्थेटिक टेक्निकने यूज केला जातो. ओके सो दिस इज ॲन कंपॅरेटिव स्टडी ऑफ लोकल ॲनास्थेटिक्स. ओके सो इथे आपला लोकल ॲनास्थेटिक हा चॅप्टर संपलेला आहे. ओके सो डिफरन्स जर आपण लोकल ॲनास्थेटिक्स आणि जनरल ॲनास्थेटिक्समध्ये बघितलं तर जनरल ॲनास्थेटिक्स जे आहेत ते एंटायर बॉडीवर त्यांचे सिडेटिव इफेक्ट शो करतात आणि कॉन्शियसनेससुद्धा लॉस होतं. ओके लोकल ॲनास्थेटिक्स जर इथे तुम्ही बघितला तर सिडेटिव इफेक्ट जो आहे तो त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक लोकल एरियावर दिसून येतो. ओके आणि कॉन्शियसनेस जे आहे ते लॉस होत नाही. ओके मोड ऑफ ॲक्शन जर बघायची झाली तर जनरल ॲनास्थेटिकची आपण बघितलेली आहे की प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये कॅल्शियमची एंट्री इनहिबिट केली जाते आणि त्याच्यामुळे जे न्यूरो ट्रान्समिटर जे रिलीज आहे ते इनहिबिट केलं जातं. ओके त्याच्यामुळे काय होतं आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये हायपरपोलरायझेशन इफेक्ट दिसून येतो ड्यू टू द मोर एंट्री ऑफ क्लोरीन चॅनल आणि मोर इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स. ओके लोकल ॲनास्थेटिकची मोड ऑफ ॲक्शन आपण काय बघितलेली आहे की सोडियम आयनची जी एंट्री आहे ती इनहिबिट केली जाते अँड देअर बाय दे शोज द इनहिबिटरी इफेक्ट ऑन ॲक्शन पोटेन्शियल जनरेशन अँड दे कॉजेस अ ब्लॉकेज ऑफ नर्व कंडक्शन. ओके सो दिस इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन जनरल ॲनास्थेटिक्स अँड लोकल ॲनास्थेटिक्स. ओके सो आय थिंक तुम्हाला लोकल ॲनास्थेटिक्स हा चॅप्टर व्यवस्थित कळला असेल. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर डेफिनेशन विचारली गेलेली आहे. आयडियल प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत. क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. मोड ऑफ ॲक्शन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे जे डिफरंट ॲक्शन्स आहेत फार्माकोलॉजी आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम किंवा जे रिझन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲड्रिनालिन आणि नॉन इफिनिफ्रिनसोबत का लोकल ॲनास्थेटिक्स ॲडमिनिस्ट्रेट केले जातात ते रिझन विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर डिफरंट मेथड्स जे आपण बघितलेले आहेत टेक्निक्स बघितलेले आहेत लोकल ॲनास्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे ड्रग ॲक्टिंग बाय पॅरालायझिंग सेन्सरी नर्व एंडिंग्स आणि ड्रग ॲक्टिंग बाय ब्लॉकिंग सेन्सरी नर्व इम्पल्स. त्या जे डिफरंट टेक्निक्स आहेत त्या एक्झाममध्ये विचारलेल्या गेलेल्या आहेत आणि इंडिव्हिज्युअल ड्रग्स जे आहेत त्याच्यामध्ये जे आहे कोकेन प्रोकेन लिग्नोकेन आणि सिंकोकेन ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लोकल ॲनास्थेटिक हा चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे. ओके सो इथे आपला लोकल ॲनास्थेटिक हा चॅप्टर संपलेला आहे. ओके सो याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या क्युरीज असतील काही सजेशन असतील तुमचे ओके कोणता पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा. ओके मी तो नक्की रिपीट घेईन तुम्हाला जास्त इझियर वेने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम स्टे सेफ स्टे हेल्दी टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.